मास्क इनविजिबल। विंडो विंडो नो के सर कल अपना कल से नाव क्या होता है अपना 23 कह दे रही है। ठीक है तो और सोच रहा हूँ एक ग्लोबल GLOB पर शिक्षा का शिक्षा का मल्टीपल टाइम्स ऑफ फोर हाँ जॉइन पाथ। ठीक है जॉइन पाथ तो काय समझ लो तुम्हारा। जॉइन मॉड्यूल से काय समझ लेन काय नहीं समझ लेन व्हाट्स द डाउट। अरे बगा हाँ तेज है मना पन बगा ये आता ही हा पाथ वर है। ठीक है आता या पाथ नहीं म्हणजे जसं जर सिंपली जर याचा मिनिंग पाहिला ओ एस पाथ जॉईनचा, ओ एस पाथ जॉईनचा मिनिंग असा आहे की माझ्याजवळ एक फोल्डर आहे याच्या अंदर आय डोंट नो की मी अजून मला सध्याशी मी काहीच नाही आहे। ठीक आहे आता मी माझ्याजवळ हे 23 नावाचा फोल्डर आहे। ठीक आहे 23 मॉड्यूल ओ एस मॉड्यूल आता याच्या अंदर जर मला कोणत्या पर्टिक्युलर फाईल मध्ये जायचं असलं तर मी त्याच्यात जाऊ शकतो। पण आता जर समजा मी असं केलं लाईक अजून एक हे समजा आता मी युजरला म्हटलं इनपुट DIR नेम। ठीक आहे नेम इज इक्वल टू इनपुट एंटर फोल्डर नेम। ठीक आहे आता फोल्डर यूजर इनपुट नेम म्हणजे यूजर नेम इनपुट करेल। ठीक आहे ते नेम माझं इथं सेव आहे। आता मला काय करायचं आहे पर्टिक्युलर युजरचं समजा आता तुम्ही पुन्हा एका पर्टिक्युलर युजर समजा आज सरांनी जर शिकवलं पॅन कार्ड वगैरे घेतलं हे ते घेतलं आता एका युजरचा KYC करायचा आहे मला किंवा एका युजरचा सर्व डाटा स्टोअर करायचा आहे आणि तो त्याच्या त्याच्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये सेव्ह करायचा आहे। ठीक आहे तर आता मी माझ्या OS मॉड्यूल या OS सॉरी या OS मॉड्यूल या फोल्डरमध्ये आहे। आता मी काय करेल मला OS मॉड्यूलमध्ये एक त्याच्या नावाची जशी पूजा नावाची फाईल बनवाय फोल्डर बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व तुझे डॉक्युमेंट आधार पॅन जे पण आहे जे ते सर्व स्टोअर करायचं आहे। ठीक आहे तर मला काय करावं लागेल या फोल्डरमध्ये या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ज्या फोल्डरमध्ये मी आहे त्या फोल्डरमध्ये पूजा नावाचं एक फोल्डर बनवावं लागेल। ठीक आहे तर समजा जर ते पूजा नावाचं फोल्डर मी या डायरेक्टरीने बनवून राहिलो तर मला तर माहित नाही आहे कोणचं फोल्डर आहे। ठीक आहे म्हणजे कोणत्या फोल्डर मध्ये जायचं आहे पण मला करंट पाथ माहिती आहे नाहीतर मला असं करायचं आहे पूजेच्या अंदर आधार आधार स्लॅश त्याच्या अंदर अजून आधार डिटेल नावाचं किंवा नेम नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यात काही आहे तर हे इतकी व्हॅल्यू स्टॅटिक आहे हर एक आता अक्षय आधार नेम आणि नंतर इथं काही आहे मग आता मयुरी आधार नेम असं असं डिफरंट डिफरंट पाथ आहे बरोबर ते युजरनी डिफाईन आहे म्हणजे ते डायनॅमिक आहेत। डायनॅमिक म्हणजे ते कधी पण चेंज होऊ शकतात काही होऊ शकतात तर आता ते जर चेंज होऊ शकतात तर ते मी असं डायरेक्टली नाही देऊ शकत की मी एकदा देऊन ठेवलं आणि मग तीच पाथ माझी फायनल झाली। जसं जसं चेंजेस होतील म्हणजे जर मला डायनॅमिकली म्हणजे मला एका URL एका पोझिशनवर जायचं आहे एका लोकेशनवर जर जायचं आहे आणि ती लोकेशन मला माहीत नाही आहे ती लोकेशन हमेशा चेंज होत आहे ती लोकेशन जर हमेशा चेंज होत आहे तर मी त्याचा ऍड्रेस जो आहे जो ऍड्रेसवर जायचा आहे मला कोणत्या तरी ऍड्रेसवर तो ऍड्रेस मी असा हमेशा एकच देऊ शकतो का। आता मी कधी पूजा दिलं पण आता आहे ते मयुरीचं तर आता मी त्या फोल्डरमध्ये जाईन का नाही जाऊ शकत। पण माझ्याजवळ इतका ऍड्रेस माझा परमनंट आहे याच्या अंदरच मी डिफरंट डिफरंट फोल्डर बनवत आहे तर मला कसं जावं लागेल हे माझी एक व्हॅल्यू झाली इतकी एक व्हॅल्यू झाली। ठीक आहे इतकी एक व्हॅल्यू प्लस हे स्ट्रिंग बरोबर सेम AKSHAY अक्षय तर असं द्यावं लागेल बरोबर।
आता मी हे काय करून राहिलो, स्लॅश देऊन राहिलो आणि हे जॉईन करून राहिलो ह्या दोन स्ट्रिंग, ठीक आहे ना. मी स्ट्रिंग जॉईन करून राहिलो, पण ही जी व्हॅल्यू आहे ही आता माझ्या कम्प्युटर मध्ये स्लॅश वापरतात, तुमच्या ह्याच्यात ते दुसरं काहीतरी वापरतात, ही वाला साइन वापरतात बहुतेक, है ना. आता हे कन्फ्युजिंग आहे, ठीक आहे ना. आता हे हमेशाच्या हर एकाच्या कम्प्युटर साठी वेगळं, हर एकाच्या कम्प्युटर साठी हा ऍड्रेस वेगळा, हे समजा हे नाव सेम बट बाकी सगळं वेगळं, पण मला हा पूर्ण ऍड्रेस जेव्हा घेईन तेव्हाच मी या पूजा नावाच्या फोल्डर मध्ये जाईल, बरोबर. तर जर मला आता या लोकेशन वर जायचं आहे आणि कोणते कम्प्युटर वर जायचं आहे आणि हा ऍड्रेस माझा डायनॅमिक आहे, हमेशा चेंज होत आहे, हमेशा जर हा ऍड्रेस डायनॅमिक आहे तर मी हे कुठे गेलं, ओएस पाथ डॉट जॉईन, यानी काय होते, काहीच नाही, काहीच डिफरन्स नाही आहे. जर तुम्ही असं जरी केलं, प्लस वापरून जशी स्ट्रिंग आपण साधी स्ट्रिंग जर जोडतो तशी प्लस वापरून स्लॅश हे जोडतो, पण हे किचकट आहे. हे आता माहित नाही कधी कोणाच्या कम्प्युटर मध्ये काय वेगळं राहील, कोणाच्या कम्प्युटर मध्ये शांतनु राहील, डाउनलोड नाही राहील, कोणता दुसरा पाथ राहील. पण जर मी गेट पाथ घेतला इथं, कुठे गेला आपला गेट पाथ, गेट CWD, गेट करंट डायरेक्टरी, तर हा पाथ तुमच्या कम्प्युटरचा या फाईलचा पाथ येईल, बरोबर. आता या फाईल मध्ये मी जर समजा जी फाईल पूजा, समजा पूजा नावाची फाईल बनवून राहिलो, तर पूजा आणि ही फाईल जॉईन होऊन जा, हा पाथ जॉईन होऊन जा, आणि या पाथवर मला काही ऑपरेशन्स करायचे आहेत तर ते मी ऑपरेशन करू शकतो. आणि तसं पाहिलं म्हणजे याचा यूज सांगितला मी तुम्हाला, पण जर तसं जर तुम्ही पाहिलं ओएस पाथ डॉट जॉईन, हे काहीच नाही आहे, हे म्हणजे प्लस आणि हे स्लॅश जोडा, एकमेकाला जोडा. पण एकमेकाला कसं जोडा, की ते तुमच्या कम्प्युटरचा सगळा डाटा घेतो की या कम्प्युटर मध्ये स्लॅश ने जोडतात, या कम्प्युटर मध्ये असं असा ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस मला बरोबर जोडायचा आहे, तर ते सर्व हे इंटरनली समजून घेते हा कोड, ही ओएस डॉट पायथन ची कमांड, कारण की हे पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम येते याच्यात, पण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कसं कसं काम करतात, कशा पाथ एकमेकाशी जोडतात, हे याच्यात या पाथ डॉट जॉईन या फंक्शन मध्ये त्यांनी स्टोअर केलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, दोन 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 नावं द्यायचे आहे, दोन नावं दिलेत की ते एकमेकाशी असे जॉईन होतात की तुमच्या कम्प्युटर मध्ये, तुमच्या ओएस, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ते कामात येतील आणि ते 100% करेक्ट वर्क करतील. आता जर माझ्या कम्प्युटर मध्ये हे दिलं, ठीक आहे, तुमच्या कम्प्युटर मध्ये पण आहे यूजर शंतनू डाउनलोड मॉड्यूल फाइल आणि पूजे पूजेचं आपण फोल्डर बनवून राहिलो, पण माझ्या याच्यात स्लॅश वापरतात, तुमच्या याच्यात ही वाले वापरतात, हे दुसरे वाले. तर आता हे मी कितीही तुम्हाला एकदम परफेक्टली दिलं तरी काही ना काही एरर येऊ शकतो, तर हा एरर अवॉइड करायसाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोड रीडेबल बनवायसाठी, कोड रीडेबल, कंपनीत हे खूप याला खूप महत्व असते की तुम्ही कोड दिलेला आहे तो दुसऱ्यालाही समजला पाहिजे. आता तुम्ही सामान्यांनी सोडून गेले आणि तुमचा कोड जो लिहिला आहे तुम्ही तो दुसऱ्याला समजूनच नाही राहिला तर चालेल, तर त्यासाठी कोड रीडेबल पाहिजे. आणि तो रीडेबल कोड कसा बनेल, जेव्हा तुम्ही ज्या स्टँडर्ड आहे, हा स्टँडर्ड आहे, हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, तुम्ही असंही लिहू शकता, पण स्टँडर्ड फॉर्मॅट जेव्हा वापरलात तेव्हा कोड शॉर्ट होतो आणि रीडेबल होतो, या दोन गोष्टीसाठी ही मेथड वापरतात, बाकी काहीच नाही. ही गोष्ट आणि ही गोष्ट सेम काम करतो, म्हणजे इतकं काही हे मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे यासाठी मी तुम्हाला सांगतोय, साधं प्लस स्लॅश जो पण काही जोडायचं ते जोडून राहिलो, पण रिडेबिलिटी कोड आणि ओएस, हां, पण जॉईन यूज करून करायचं, कारण की एक ऑपरेटिंग सिस्टीमचा फरक, एक कोड शॉर्ट होतो आणि एक रिडेबल होतो. आता हे मला समजून राहिलं इथं काय काय आहे, आता मी इतकं मोठं लिहिलं तर तो कोड इतका मोठा माझा दिसेल पण, आणि काय कुठं चाललंय ते मला नंतर म्हणजे पाहावं लागेल, है ना. नाही मी, हाँ, DH ऐवजी आता मी असं करू शकतो ना, आता मी युजरने मला नेम दिला, ठीक आहे, आता युजरने मला नेम दिला ओएस डॉट MKDIR, MKDIR आणि हे DIR नेम, ठीक आहे. सॉरी, आता DIR नेम, आता मी काय केलं, आता या DIR नेम वर गेलो, ठीक आहे, मी काय जॉईन केलं, हे वालं आणि युजरने मला दिलंय पूजा. आता हे फोल्डर मी पूजा नावाचं फोल्डर याला जॉईन केलं, आणि याच्या अंदर समजा पहा आपण एकाच्या सर्वच वापरूया. आता जशी मी एक फाईल बनवली, पहिले तर एक फाईल बनवून घेतो, नाही है, F इज इक्वल टू ओपन
ओपन इतना नाव देतो आधार डॉट txt स्लैश इतली तो राइट आणि इथं जर मी लिहिलं डॉट URITE राईट आणि इथं देतो काही नंबर ठीक आहे असा हा नंबर दिला. हा नंबर बाय डिफॉल्ट कुठं सेव्ह होईल? नाही नाही हा 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 जो माझा आहे हे आधार टेक्स्ट नावाचं, हा आधार टेक्स्ट नावाचं माझं हे या OS मॉड्यूल मध्ये सेव्ह होईल बरोबर. पण मला काय करायचं आहे हे मला माहित आहे, पूजाचं आहे तर मला काय करायचं आहे, मूव करायचं आहे ठीक आहे ना. मूव कुठं करायचं आहे? पूजा नावाच्या फोल्डर मध्ये बरोबर. आता हे पूजा नावाच्या फोल्डर मध्ये जर मला मूव करायचं आहे तर मूव वाली कमांड कोणती आहे? ओएस डॉट कॉपी आणि याच्यात मी पहिली पाथ पाथ देणार माझा किंवा मी आधारच देऊ शकतो. आधार हो रिनेम हो txt ही एक आणि न्यू पाथ आता काय होईल सांगा. म्हणजे मी कसं वापरलं हे DIR पाथ जॉईन करून मी कसं वापरलं डायनॅमिकली. पहिले तर मी युजर कडून एक नाव घेतलं ठीक आहे, ते नाव काही पण राहील, ते नाव घेतलं त्याच्या अंदर मी ती पाथ बनवला एक. आता माझा इथं पाथ काय आला, हा वाला पाथ आला, डायनॅमिक पाथ आला. आता जो पण काही बनेल हमेशा समजा आता पूजा पुढच्या वेळेस अक्षय, आता ते अक्षय नावाचं फोल्डर बनेल आणि त्याच्या अंदर इथं जर मी युजर कडून वापस घेतलं इथं हे बघा. आता आपण अजून तुम्हाला दाखवतो, समजून राहिलं ना, समजून राहिलं ना, सांगा नाही तर मग मी फालतूचं काही सांगायचं. हा आता याच्यानंतर मी घेतला आधार नंबर ठीक आहे, आधार नंबर इज इक्वल टू इनपुट एफ घेतो, इथं घेतो DIR नेम DIR नेम प्लीज एंटर युअर युअर आधार ठीक आहे. आता मला आधार नंबर देईल तो आधार नंबर मी आधार नंबर हा याच्यात सेव्ह करतो. समजा इथं न लिहिता समजा आपण साधं करूया एफ डॉट राईट आणि इथं करूया आपण ADH. बघा मी तुम्हाला दाखव म्हणजे एक मिनिट लिहू द्या मला, मी तुम्हाला दाखवतो काय केलं. बघा आता काय होईल हे बघा. आता जर पूजा टाकलं, अरे यार हॅलो हे बघा क्लोज ठीक आहे क्लोज. तर इथं जर मी पूजा टाकलं डायरेक्टरीचं नाव तर डायरेक्टरी पूजा नावाचं एक फोल्डर बनेल है ना. हे बघा हाँ इथं इनपुट डायरेक्टरी आता पूजा नावाचं फोल्डर बनेल. पूजा नावाचं फोल्डर बनल्यावर त्या फोल्डर मध्ये तो पाथ माझा त्या फोल्डर बनला. आता त्याचा पाथ घेतलं मी, त्याचा पाथ पूर्ण जॉईन केला एकमेकासोबत ठीक आहे. आता मला पूजा नावाचं फोल्डर बनलेला आहे ते फोल्डर बनल्या गेल्या त्याचा पाथ मी स्टोअर केला. नंतर मी पूजाला म्हटलं पूजा प्लीज एंटर युअर आधार नंबर ठीक आहे. तिने आधार नंबर टाकला, तिने जो आधार नंबर टाकला तो मी तिच्या नावाच्या फाईल मध्ये सेव्ह केला. जसं जर इथं मी केलं DIR नेम तिच्या नावाच्या समजा पूजा आधार टेक्स्ट नावाच्या फाईल मध्ये सेव्ह केला आणि ही फाईल मला कुठं पाहिजे, ही जी पूजा आधार नावाचं जी हे फोल्डर आहे ठीक आहे, हे मला पाहिजे माझ्या या लोकेशनवर म्हणजे पूजा नावाच्या फोल्डर मध्ये. आता मी बघा मी समजून राहिलं का, आपण म्हणजे एक एक गोष्ट करतोय जे की आज सकाळी सरांनी वगैरे जी सर्व शिकवली ते आपण एका ह्याच्यात करतोय. पाथ पाथने काय होते, जॉईन होते बरोबर. पाथने जॉईन होते डब्ल्यू या डब्ल्यू ने काय होते, फाइल राइट होते होय म्हणजे फाईल मध्ये लिहिले जाते. रिनेमनी काय होते, रिनेमनी ते रिनेम होते किंवा कॉपी पेस्ट होते ठीक आहे ना, सॉरी कट पेस्ट होते. तर मी प्लस स्लॅश
स्लॅश इथं करतो मी ऍप एक सेकंड एक सेकंड हाँ समझ लो ना मी काय काय वापरलं म्हणजे कसं मी हे फंक्शन वापरून हमेशा दुसरे फोल्डर मध्ये हे सेव्ह करतोय म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या फोल्डर मध्ये पाथ जॉईन करून जी फाईल अजून बनलेलीच नाही आहे त्या लोकेशनवर मी नवीन नवीन डाटा स्टोअर करतोय हे बघा थांबा मी तुम्हाला रन करून दाखवते ओए डॉट गेट काय आलं एरर सांगा बरं आता मला नेम ओएस इज नॉट डिफाइंड काला हाँ आता कारण की मी ही फाईल आता आज पहिल्यांदा रन केली आहे आणि ओएस इम्पोर्ट नाही झालेली आहे त्याच्यात मी इथं करतो किंवा मी कुठेही करेल चालेल पण इम्पोर्ट ओएस ठीक आहे आता हे मला फोल्डरचं नाव विचारतंय ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पूजा आता पूजा हे फोल्डरचं नाव आहे पूजा फाइल लाइक दिस ओके 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 करना डिलीट डिलीट हाँ ऐसा बोल हाँ ये दूसरा टाइप हो या समझा SH ठीक है SH हे बघा आता हे डायनेमिकली SH प्लीज एंटर युअर आधार आता मी माझा काही आधार टाकतो ठीक है पण हा बाय डिफॉल्ट कुठे सेव होत असतो बाय डिफॉल्ट या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये सेव होत असतं ज्या फोल्डर मध्ये मी करंटली आहे हे नाही आहे मी इथं आहे मी याच्यात आहे मॉड्यूल वाल्या याच्यात आता मॉड्यूल वाल्या याच्यात ती फाईल सेव होईल पण जेव्हा रिनेम होईल तेव्हा ती कुठे चालली जाईल न्यू पाथ स्लॅश या जागेवर या पाथवर आणि हे बघा इथं जर मी एंटर केलं आधार पाथ कार्ड नो सच डायरेक्टरी आधार मॉड्यूल SH डॉट आधार ओके रिनेम नहीं कट पेस्ट होते ना गा सोर्स एंड डेस्टिनेशन सोर्स न्यू पाथ स्लैश डेस्टिनेशन यूजर सेंसन डाउनलोड टीएक्सटी नो सच फाइल और डायरेक्टरी आधार TXT था मैं आधार TXT ओके 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 था बराबर है काई इशू नहीं एक आता बोलो AKSHAY अक्षय नावाचा फोल्डर बनवलं अक्षय प्लीज एंटर युअर आधार अक्षयने टाकला 1111 हा मला पाहिजे पर्टिक्युलर लोकेशनला अक्षय नावाच्या फोल्डर मध्ये अक्षय अंडरस्कोर आधार नावाचं फाईल बनली पाहिजे आणि मी इथे यूज करून राहिलो ओएस पाथ जॉईनचा कारण की मला पर्टिक्युलर लोकेशनवर ती फाईल पाहिजे मूव झालेली आता मी हे केलं आणि ते एलएस ऑटोमॅटिक झालं ते जाऊ द्या पण हे बघा या याच्यात अक्षय अक्षय वरशील अक्षय नावाचं फोल्डर बनलं त्याच्या अंदर अक्षय आधार टेक्स्ट ही फाईल आली आणि याच्यात 111 आलं ठीक आहे जर मी हे रिप्लेस नसती केली कुठे गेलं आपलं हे रिप्लेस नसती केली न्यू पाथवर न्यू पाथ म्हणजे न्यू पाथ मला कसा भेटला या जॉईननी न्यू पाथ कसा भेटला जो पण युजरने नाव टाकलं ते नाव मी डायनॅमिकली इथं घेतलं आता जर मी अक्षयचं बनवलं आता तसं जर मला पूजेचं बनवायचं असलं अनुजचं बनवायचं असलं
म्हणजे माझं बनवायचं असलं तर मी डायरेक्टली कोणतंही नाव टाकू शकतो ज्याचं अजून फोल्डर तयार नाही आहे, ज्याची अजून पाथ मला माहित नाही आहे. तो पाथ, नवीन जो पाथ बनेल, अजून जे फोल्डर एक्झिस्ट पण नाही आहे त्याचा पाथ मी जॉईन करून सर्व करून तो माझ्या फोल्डर मध्ये यूज करू शकतो. बस इतकंच इतकंच काम आहे त्या याचं, पाथ जॉईनचं, म्हणजे अप्लिकेशन. काम तर फक्त हे प्लस हे जॉईन करणं आहे, पण हे दिस इज द होल अप्लिकेशन ऑफ ऑफ दॅट. कळलंय का? कितकं कळलंय सांगा. कोड कळत आहे का? बघा इथूनच आहे, म्हणजे हे याच्यावरच बघू पण. कोणची लाईन, कोणची लाईन विचारा ना, याच्या याच्यावरच तर काही आहेच नाही. रिनेम मध्ये हे बघा, आता हमेशा इथं आपण सेव्ह करताय कुठं, इथं सेव्ह करताना मी नाव कसं सेव्ह करताय की जे पण युजरचं नाव देईल मला, ठीक आहे ना, ते युजरचं नाव अंडरस्कोर आधार टेक्स्ट. तर मला समजा अक्षय अंडरस्कोर आधार टेक्स्ट हे फोल्ड हे फाईल भेटेल, ठीक आहे. ही फाईल मला रिप्लेस करायची आहे न्यू पाथवर सेम नावानी, म्हणजे कट पेस्ट करायची आहे मला, है ना. हाँ, फक्त स्ट्रिंग आहे ते, साधं स्ट्रिंग एफ लावत. हाँ, रिनेम 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 म्हणजे मूव होते ना, न्यू न्यू पाथवर मूव करून राहिलो. रिनेम रिनेमचं रिनेम ही होते आणि मूव पण होते, ठीक आहे. अक्षय अक्षय नहीं आहे का? अक्षय सांग ना बाबा, काय 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 कळलंय काय नाही कळलंय, काय वापस सांगू. 25 25, हाँ 25 इथं जे आहे. बरोबर बरोबर. 21 लाईन नंबरची हो. हाँ. हाँ, बघा क्रिएट. हाँ, बाय डिफॉल्ट तो तिथेच बनते जिथं आपलं हे असते, जिथं आपली ज्युपिटर नोटबुक फाइल आहे ना त्याच्याच बाजूला ती बनते. हे स्ट्रिंग आपला जो पण युजरचा जो आलेला आहे स्ट्रिंग तो मी इथं टाकून दिला. हाँ, बघ. हाँ, जॉईन करायचं आहे. आता मला जसं जसं युजर दिलं, आता पूजा दिले तर पूजा जॉईन होईल, अक्षय दिले तर अक्षय जॉईन होईल, तर कारण की हाँ हे बघ, हा हे काय आहे, आता तुझं नावाचं फोल्डर बनलं, कुठं बनलं, ओएस मॉड्यूल वाल्या याच्यात. आता मला नवीन पाथ याच्या अंदर मला काही फाईल स्टोअर करायची आहे, तर मला हा पाथ लागेल, तर हा पाथ लागेल, तर हा मला जॉईन करावा लागेल, म्हणजे याच्यानंतर स्लॅश देऊन हे पाहिजे, जे पण काही नाव आहे ते त्याचा माझ्या कम्प्युटर मध्ये स्लॅश घेते, तुमच्या याच्यात ते दुसरं वालं स्लॅश घेते, ते मला माहित नाही त्याला काय म्हणतात, ठीक आहे. हाँ, तर मग आता ते घेईल, तर मी ओएस यांनी पाथ देऊन या ओएस वाल्या मॉड्यूलला सर्व माहिती आहे माझी ऑपरेटिंग सिस्टीम कोणची आहे, माझ्या याच्यात कसं काय वापरतात, तर त्या हिशोबाने जॉईन करेल काय. हो, तो मी तो दे. हाँ. पण
हाँ पण हे बघा, हे मी केलं म्हणूनच आपला कोड काम करतोय. समजा जर जर मी असं केलं असतं, ठीक आहे, हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. कॉपी हे करतो पेस्ट. आता मी काय आहे, माझं न्यू पाथ मध्ये हेच आहे, पूजा. समजा मी पूजा नावाने बनवलं तर बरोबर. पण जर मी इथं केलं असतं स्लॅश, हे न करता हे दोन ब्रॅकेट काउंट टाक, हे काउंट टाक, आणि हे जर मी असं केलं असतं, ठीक आहे, तरी काम केलं असतं. पूजासाठी पूजा नावाचं फोल्डर आलं असतं, पण त्याच्या अंदर जे पण काय आहे ते झालं असतं. पण आता जर मी अक्षर टाईप केलं तर हा पाथ माझा काम करेल का? नाही. आणि जर केला आई, हाँ समजा, हाँ जर केला आई, तरी पूजेच्या फोल्डर मध्ये अक्षयचा आधार कार्ड सेव्ह होईल बरोबर. दिस इज ऑल्सो आय डोंट वॉन्ट दिस. तर मग त्याच्यासाठीच हे जे आहे, हे आपलं न्यू पाथ आणि हे जॉईन, हे वाले तेव्हा युज करते केव्हा डायनॅमिकली आपण एक पाथ दुसऱ्या पाथ सोबत जॉईन करू शकतो असं. हाँ जर मला त्या पाथ मध्ये त्या अक्षय नावाच्या फोल्डर मध्ये अक्षय अंडरस्कोर आधार टेक्स नावाचं फोल्डर फाईल मला सेव्ह करायची आहे, तर मी ती रिनेम केली न्यू पाथवर. न्यू पाथवर मूव केली, रिनेम नी, एक तर कॉल रिनेम होते, दुसरं मूव होते. रिनेम दोन काम करते. तर आता बघ, माझी ही अक्षय मॉड्यूल मध्ये अक्षय नावाचं फोल्डर बनलं, अक्षय नावाच्या फोल्डर मध्ये अक्षय अंडरस्कोर आधार बनला, आणि याच्या जे पण मी काही इनपुट दिलंय ते आहे. आता मी समजा वापसही केलो करून पाहिलं, आता मी इथं टाकलं समजा मयुरी, ठीक आहे, आता मयुरी नावाचं फोल्डर बनलं बरोबर. या पॉइंट ऑफ याला, जशी हे पायथन इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज, लाईन बाय लाईन काम करते, इनपुट घेतलं. आता मी इथं माझं MKDIR फोल्डर बनलं, न्यू पाथ हे माझ्याकडून येऊन गेला. आता मी त्याला युजरला मागत आहे, मयुरी प्लीज एंटर युअर आधार. तर मयुरी प्लीज एंटर युअर आधार, आता मी इथे टाकलं 2222, ठीक आहे. आता इथे मी 2222 टाकलं, आधार कुठं आलं इथं, हे आधार नंबर मध्ये माझी व्हॅल्यू येऊन गेली, ठीक आहे. हां मयुरी डॉट मयुरी अंडरस्कोर आधार डॉट टेक्स्ट याच्यात राईट झाली, ठीक आहे. पण ही बाय डिफॉल्ट राईट झाली आहे. बाय डिफॉल्ट कुठे राईट होत असते, माझ्या करंट फोल्डर मध्ये, म्हणजे माझ्या IPY फाईलच्या बाजूला, है ना. मग आता मी ते राईट केलं, क्लोज केलं. क्लोज इज इम्पॉर्टंट व्हाइल वी आर युझिंग ओनली ओपन. जर मी विथ ओपन वापरलं तर मला क्लोज करायची गरज नाही, पण जर मी ओपन वापरलं तर आय नीड टू क्लोज टू सेव. हाँ टू सेव द अबो AB AB OV अबो राइट डेटा, WRIT राइट डेटा, ठीक आहे. तर आता मला सेव्ह झाला, आणि आता मी काय करतोय, या पोझिशनला मी ती नवीन फाईल जी माझी करंट डायरेक्टरी आहे मॉड्यूल वाल्या याच्यात IPY फाईलच्या बाजूला जी भेटली होती मला, क्रिएट झाली होती, मी वर राईट केली होती, ती मी नवीन पाथवर त्याच नावाने सेम नावाने पेस्ट करून राहिलो. तर ही मला मयुरी या फोल्डर मध्ये मयुरी अंडरस्कोर आधार टेक्स्ट नावाने सेव्ह होईल, आणि राईट काय होईल, जो आधार नंबर युजरने दिलेला आहे. आता युजर काय देऊन राहिला, 2222. आता मी करेल एंटर. आता मयुरी अंडरस्कोर आधार डॉट TXT नावाची मला फाईल भेटली, आणि ती बघ माझी कुठे आहे, इथं मी जाईल. आता मयुरी, ही मयुरी, आणि या मयुरी मध्ये अंडरस्कोर आधार टेक्स्ट, आणि इथं 2222, है ना. म्हणजे हे फोल्डर पण माझ्याजवळ नव्हतं, तरी मी त्याचा पाथ वगैरे, म्हणजे हे सर्व ऑपरेशन करू शकतो असं. आणि याच्यात मला ते मी ते क्लोज वगैरेचा वापर क्लोज म्हणतो ते पाथ डॉट जॉईन वगैरेचा वापरतोय. समजलं आता? हाँ मी ते जी नवीन पाथ आहे माझा, त्याची पूर्ण ते पूर्ण डायरेक्टरी प्रिंट करतोय. मग आता हा जो न्यू पाथ आहे हे, हाँ ही बघा, हे माझी CWD, CWD म्हणजे करंट पाथ, करंट डायरेक्टरी, त्याला मी जॉईन करताय. हे
म्हणून आता मी पूजा वगैरे काही पण टाको, ती फोल्ड ते पाच, त्या पाच मध्ये जे पण काही आहे त्याची लिस्ट भेटेल मला. तर त्यात काय आहे, आपण स्टोअर केलं, आपणच कॉपी पेस्ट म्हणजे कट पेस्ट केलेला आहे मयुरी अंडरस्कोर आधार टेक्स्ट, म्हणून मला लिस्ट भेटत आहे मयुरी अंडरस्कोर आधारची. सिंगल नेम सिंगल फाइल नेम. हे पण आणि हे बघा, सेम मी नवीन जो पाथ आहे त्या पाथची पूर्ण डायरेक्टरी रन केली, ठीक आहे, आणि त्यातली एक एक फाईल, त्यातली मी एक एक फाईल फॉर लूप लावून यूज करत आहे. त्याच्यामुळे मला इथं 222, हे बघा हे कोणत्या फाईल मध्ये आहे, आधार मयुरी अंडरस्कोर आधार मध्ये आहे, ठीक आहे. तर याच्यातलं जे पण काही आहे मी इथं फॉर लूप लावून रीड करतोय. हे वाटलंच तर मी तुम्हाला कोड हे देतो, हा कोड एकदा तुम्ही रन करून पाहाल तुमचे. व्हॉट्सअप व्हॉट्सअप. व्हॉट्सअपला पाठवतो बघा मी तुम्हाला 1 मिनिटात. ठीक आहे, अजून काय बघायचं आता? हेच तर आहे. हे नाही केलं का तुम्ही? हे बघ, आता मी कोणची न्यू पाथवर आलो, ठीक आहे, आता एका पाथवर आलो, त्या पाथ मधले मला जितके पण काही फाइल्स आहेत, आता मी हाँ त्या पाथच्या आत कोण जितके पण काही फाइल्स आहेत तितके मला रीड करायचं, त्याच्या अंदर काय आहे लिहिलेलं. आता मी सहसा हे प्रिंट नाही करणार, जसं मी काल एक्झाम्पल लिहिलं होतं. आता मी असाइनमेंट बनवलं, नाही समजा ये पूजानी असाइनमेंट बनवलं, ठीक आहे, पूजानी असाइनमेंट बनवलं आणि पूजाच्या असाइनमेंट तर सेमच आहे, फक्त स्टार्टिंगला पूजा लिहिलेलं आहे क्रिएटेड बाय पूजा, ठीक आहे, आणि तिची आहे 100 असाइनमेंट. आता मी काय करेल, तिचं पूर्ण फोल्डर डाउनलोड करेल सरळ सरळ, त्या फोल्डरवर जाईल, तो पार्ट टाकेल आणि त्या फोल्डरवर पूजाचं जितके पण काही असाइनमेंट आहेत तितकी फाईल मला रीड करायची आहेत, आणि रीड करून त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत, ठीक आहे. आता मी ती फाईल रीड करेल, पूजाची फाईल आहे समजा असाइनमेंट 1 नावाची फाईल आहे पूजाची, ठीक आहे, आणि पूजाच्या त्या फाईलवर लिहिलेलं आहे क्रिएटेड बाय पूजा असं काहीतरी, नाही तर पूजा असं काहीतरी लिहिलेलं आहे पहिल्या लाईनवर, ते पॅटर्न आहे बरोबर, हर एक फाईल मध्ये तेच लिहिलेलं आहे पहिल्या लाईनवर, ठीक आहे, असाइनमेंट 2, ठीक आहे. आता मी सर्व असाइनमेंट केल्यापेक्षा आता माझा शेवटचे दिवस आहे, आज असाइनमेंट सबमिट करना आहे, मी काय करेल, पूजा 3 पूजाचा पूर्ण फोल्डर डाउनलोड करेल, माझ्या सेव्ह करेल, तो पाथ माझ्या फॉर लूपला देईल, माझ्या फॉर लूपला जसा मी तो पाथ दिला, ठीक आहे, सॉरी फॉर लूपला नाही, माझ्या लिस्ट डायरेक्टरीला तो पाथ देईल, लिस्ट डायरेक्टरी मला सर्व नावं देईल, असाइनमेंट 1 अंडर डॉट टीएक्सटी, असाइनमेंट 2 डॉट टीएक्सटी, असाइनमेंट 3 डॉट टीएक्सटी, अशी मला लिस्ट भेटेल याची, ठीक आहे. याची जेव्हा मला लिस्ट भेटली तेव्हा मी काय करेल, त्या लिस्ट मध्ये जितके पण काही आहे, आता ते कुठं आहे ते समजा माझं डाटा सायन्स नावाचं फोल्डर आहे, याच्या अंदर समजा मी हे पूजा पूजा असाइनमेंट नावाचं फोल्डर आहे, ठीक आहे, पूजा AS A करूया, हाँ ठीक आहे, अरे हो पूजा हे पूजा हे पूजा या नावाचं फोल्डर आहे, या फोल्डरचा पाथ मी याला देईल आणि न्यू पाथच्या जागेवर हा पाथ राहील माझा. आता मला काय करायचं आहे, या पाथ मधली एक एक फाईल रीड करायची आहे बरोबर, तर आता एक एक फाईल रीड करायची आहे तर मला काय करावं लागेल, न्यू पाथ जो माझा पहिले आहे इथं पूजा पूर्ण, आणि जे पण काही लिस्ट मध्ये आहे, आता लिस्ट मध्ये माझं काय फक्त हे नाव भेटेल असाइनमेंट 1 असाइनमेंट 2 असाइनमेंट 3, तर आता मी जॉईन केलं पाथ डॉट जॉईनने जॉईन केलं, तर पहिलं हे पूर्ण फोल्डरचं पाथ आणि माझा सिंगल नेम, आता जे पण काही आहे सिंगल नेम म्हणजे मी काय करतोय लिस्ट वर फॉर लूप चालवतोय, तर लिस्ट आय इन लिस्ट केलं म्हणजे सिंगल नेम देऊ की मी याला काही पण नाव देऊ ते, हाँ ते यासोबत जॉईन होऊन जातं. मग आता पूजा प्लस ही स्ट्रिंग जॉईन होऊन जाईल बरोबर, ही स्ट्रिंग जॉईन झाली की मला बरोबर याचं पाथ भेटेल Okay, इतकं I found मोठं. this on the web for history. My job, new line worker is CJ Johnny. Check it out. हे सिरी मदतच सुरू झाली. हे बघा हे पाच दिलं इतकं, ठीक आहे, आता इतकं पाच दिल्यावर माझं ते जॉईन होऊन जाईल आणि हे मला पूर्ण याचं लोकेशन भेटलंय,
आता याचं लोकेशन भेटलं तर मी ते फाईल रीड करू शकतो, ठीक आहे ना. आता मी ती फाईल रीड केली. रीड अशी करा की रीड लाईन्स करा, रीड लाईन्सने अरे लिस्ट भेटते मला मोठी, म्हणजे जितकं पण काही लिहिलेलं आहे स्लॅशनी सेपरेटेड लिस्ट भेटते मला. तर आता मी चेक करेल रीड लाईन्स 0. आता 0th इंडेक्स वर जर पूजा आहे, समजा जर स्टार्ट विथ शंतनू आहे किंवा पूजा आहे, तर ते मी रिप्लेस करून टाकेल माझ्या नावानी. बाकी पूर्णच्या पूर्ण जितकी मोठी असाइनमेंटची फाईल आहे जसच्या तशी राहू देईन. आणि इथं वापस जसं दुसरं के करेल, के इज इक्वल टू हे बघा, के इज इक्वल टू ओपन, ओपन मध्ये माझं नाव टाकेल SHAN शंतनू असाइनमेंट. आणि इथं समजा तिचा जो व्हेरिएबल आहे तो काढून माझा व्हेरिएबल ठेवेल, जसं 1 2 3 4 जे पण काही आहे नंबर. आणि बस राईट करेल. तर आता मी सक्सेसफुली पूजाचं असाइनमेंट 100% कॉपी पेस्ट माझ्या इथं केलं आणि माझं नाव देऊन टाकलं, है ना. बस ते असा यूज आहे समजा याचा. एक एक फाईल रीड करायची असली ती फाईलचा पाथ मला माहित पाहिजे. बस पाथ माहित असलं की मी रीड करू शकतो. आणि पाथ हा डायनॅमिकली घ्यायचा, कारण की खूप मोठे फाईल्स असतील एका फोल्डरमध्ये, ते पूर्ण फोल्डर रीड करायचं असलं त्यातलं तर. आणि हा पाथ जेव्हा जेव्हा हा पूर्ण मला जर पाथ पाहिजे तर हा मला जॉईन करावा लागेल. ही इतकी व्हॅल्यू पहिल्या व्हॅल्यू सोबत तशी मी जॉईन करून तर याला हे करेल. बस संपले. किती कळलंय, कोण कोण आहे मीट मध्ये काही तर म्हणा. हा नेक्स्ट काय घ्यावं. रीड मल्टिपल फाईल्स हेच होतं बहुतेक शेवटचं. हे GLOB ग्लोबचं बहुतेक, GLOBचं आहे काहीतरी इम्पॉर्टन्स, पण आय डोंट नो. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा ते रिग्रेस वगैरे रिग्रेशन वगैरे शिकू आपण तेव्हा. हे शटिल कॉपी पण सेमच आहे. हे कॉपी फाईल म्हणजे फक्त फाईल कॉपी होती, जशी रिनेम होते ना, सेम सेम सोर्स फाईल डेस्टिनेशन फोल्डर तिथं ते कॉपी पेस्ट होते. ठीक आहे. आता काय घ्यावं. ड्राइव डॉट ड्राइव लिनियर नाही काय होतं, रेगुलर एक्सप्रेशन. कुठे गेलं ते फोल्डर. हा असाइनमेंट सोल्युशन मॉक डेली क्लास नोट्स रेगुलर एक्सप्रेशन डाउनलोड 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 चा ऑप्शन. को म्हणजे तुम्ही आज कोणीच नाही केलं का हे काम, जर त्याला आजचा क्लास. माझं डाउनलोड्स, माय स्क्रीन इज विजिबल राईट. रेगुलर एक्सप्रेशन मध्ये होय. ठीक आहे. OS मॉड्यूल झालं. OS मॉड्यूल करावं लागेल आपल्याला. डेट अँड टाइम पण करावं लागेल. मी नाही केलेलं, तुम्ही केलं का मला माहित नाही. रेग्रेशन करूया आपण, रेग्युलर एक्सप्रेशन करूया आज. रेग्युलर एक्सप्रेशन PDF फॉर्मॅट, इमेज फॉर्मॅट, PDF फॉर्मॅट, रीड नॉन रीडेबल PDF. हे त्या कालच्या दिवशी आपण ते इम्पोर्ट पीपी इन्स्टॉल केलं, त्या पायथनच्या लायब्ररीज आहे बहुतेक. डायपर यूज टू एक्सट्रॅक्ट टेब्युलर डेटा फ्रॉम PDF. हां आता हे PDF वगैरे जर वाचायची असली वगैरे आपल्याला, तर या डिफरंट टाइप ऑफ पाय PDF, PDF टू टेक्स्ट या लायब्ररी आपण वापरून हे करू शकतो. हां OCR, OCR हे खूप इम्पॉर्टंट आहे. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन, म्हणजे आपण फोटो काढला
की त्यातले ते जे आहेत ते टेक्स्ट होतात, कारण त्याला ते टेक्स्ट आपल्याला समजते. आता मी कोणचाही फोटो काढला, माझी खराब हँडरायटिंग आहे समजा, खराब नाही आहे, पण असे जर हँडरायटिंगचा फोटो जर काढला तर त्यातलं जर मला टेक्स्ट कॉपी पेस्ट करायचं असलं किंवा ते गुगल लेन्स वगैरे कॉपी पेस्ट करते तर ते या ओसीआरचा यूज करून करते, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. तर तुम्ही आता तुझा एक असा माझा एक असा सर्वांचा ए वेगळा आहे, पण तो ए आहे बरोबर, काहीतरी पॅटर्न आहे त्याच्यात, तर त्याच्यात तर ते पॅटर्न फाइंड आउट करते आणि आपल्याला काहीतरी रिझल्ट देते, तर त्यालाच म्हणजे ते बरोबर रिझल्ट देते ठीक आहे, तर त्यालाच म्हणतात ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. ते रिकग्नाइज करते कॅरेक्टर, कोणी किती पण खराब आणि कोणी किती पण चांगलं टाईप केलेलं असं होतं. तर पाय टेचर एक नावाची लायब्ररी आहे, ही म्हणजे ओपन सोर्स आहे, म्हणजे ही कोणी पण वापरू शकतो आणि फ्री आहे, ओपन सोर्स फ्री टू यूज कोड अवेलेबल फॉर एडिट पर्पज, अवेलेबल टू एडिट एंड मॉडिफाई मॉडिफाई. गूगल वाली बहुतेक, गूगल वाली 100% हे आहे, याला म्हणतात क्लोज सोर्स. म्हणजे क्लोज सोर्स म्हणजे आता गुगलनी जो कोड लिहिलेला आहे हे लायब्ररी हे करायला तो आपल्याला माहित नाही आहे. हाँ आता याचा आहे 90%, याचा 90% याचा रिझल्ट बरोबर असते, गुगलचा 95 98% बरोबर असते, 95 पकडा जास्त नाही, 95% बरोबर असते, पण हे क्लोज सोर्स आहे, आता त्यांनी काय कोड लिहिला आहे तो आपल्याला माहित नाही आहे. याचा पण बहुतेक याचा पण क्लोज सोर्स आहे की फक्त AWS वाल्यांनाच अवेलेबल आहे, AWS वाले जे आहे म्हणजे क्लाउड प्लॅटफॉर्म वाल्यांनाच अवेलेबल आहे, आणि इझी ओसीआरचं मला माहित नाही आहे. तर असं हे आहेत, ह्या लायब्ररी आहेत. ऍट्रिब्यूट ऍट्रिब्यूट म्हणजे डिफरंट आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट आता कोणी काय टेक्स्ट लिहिलेला आहे हा आपल्याला क्लासिफाय करायचा आहे, म्हणजे यातून काही ना काही आपण काय डाटा सायन्स डाटा सोबत खेळायचं आहे, दिवस रात्र डाटा सोबत खेळायचं आहे, तर डिफरंट टाइप ऑफ डाटावर आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे काहीतरी की काय हा डाटा कसा कामाचा येऊ शकतो, पण तो डाटा कामाचा यायच्या पहिले तो डाटा आपल्याजवळ आला पाहिजे चांगल्या फॉर्म मध्ये. आता आधार कार्ड नंबर दिलेला आहे, कोणची इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण आपल्याला माहितच नाही हा आधार कार्ड आहे, किंवा आपल्याजवळ खूप मोठी रद्दी रद्दी आहे, रद्दी म्हणजे डेटा डेटा असा खूप मोठा डेटा आहे पण त्यातला कामाचा डाटा फक्त 1% आहे, त्या 1% डाटाला म्हणतात इन्फॉर्मेशन. तर आपल्याला आपल्या डाटा मधून जर इन्फॉर्मेशन काढायची असली तर आपल्याला काही हे करावं लागतात, काही त्याच्यावर फिल्टर लावा लागतात, आणि ते फिल्टर जे लावतो आपण ते इझिली आपण लावू शकतो युझिंग रेग्युलर एक्सप्रेशन, म्हणजे दिस इज नॉट द अल्टिमेट वे बट यानी आपल्याला थोडंफार ते चांगलं भेटतं, एक म्हणजे पहिली चाळणी होऊन जाते आपली, पहिलं फिल्ट्रेशन होऊन जातं, नंतर आपण अजून 3-4 फिल्ट्रेशन करून त्याच्यावरून काहीतरी करू शकतो. तर आज आपण फक्त बहुतेक आज आपण फक्त फाइंड आउटला शिकलेलो आहे, तर रेग्युलर एक्सप्रेशन फंक्शन्स आणि हे जे रेग्युलर एक्सप्रेशन आहेत हे फक्त पायथन मध्ये नसून इट इज अवेलेबल इन ऑल लँग्वेज, इट इज पॉसिबल इन ऑल लँग्वेज ठीक आहे. एंड जितके पण तुमचे MS ऑफिस आहेत, MS ऑफिस VS कोड याच्यात पण जेव्हा तुम्ही सर्च करता फाइंड करता तेव्हा तुम्ही रेग्युलर एक्सप्रेशनचा यूज करून काही टेक्स्ट सर्च करू शकता ठीक आहे. तर आपण आपल्याला पण तेच काम आहे, आपल्याला समजा 10 GB डेटा दिलेला आहे, 10 GB फाईल आहे टेक्स्ट फाईल, ती आपल्याला त्यातला आपल्याला इम्पॉर्टंट डेटा काढायचा आहे, तर आपण हे डिफरंट डिफरंट मेथड त्या स्ट्रिंगवर लावू शकतो आणि फास्ट त्याच्यावर डाटा काढू शकतो. आता सेम गोष्ट मी फॉर लूप लावून पण करू शकतो, आता फॉर लूप लावून मी एक एक चेक करेल की असं असं आहे का असं असं आहे का, पण त्याच्याऐवजी रेग्युलर एक्सप्रेशन RE नावाचं जे हे आहे जे लायब्ररी आहे रेग्युलर एक्सप्रेशनची, ती बाय डिफॉल्ट आपल्याला काही मेथड प्रोव्हाइड करते, ज्या मेथडनी ज्या फंक्शन्सनी आपण पॅटर्न द्यायचा आणि ते आपल्याला एक लिस्ट देते टेक्स्टची लिस्ट देते पॅटर्न आणि कशावर फाइंड आउट करायचं आहे, तर ते पॅटर्न मी या जो टेक्स्ट आहे माझा त्याच्यावर मला तो पॅटर्न फाइंड आउट करायचा आहे, तर तो पॅटर्न मी त्याच्यावर फाइंड आउट करू शकतो ठीक आहे, समजून राहिलं का. तर हाँ तर फाइंड ऑल आज आपण फक्त फाइंड ऑल शिकलेलो आहे, पण फाइंड ऑल मध्ये पण 3-4 गोष्टी म्हणजे शिल्लकचं शिकलो आपण, खूप काही काही शिकलो, तर ते आज आपण पाहूया. तर सिंपल सिंटॅक्स कसा आहे, सगळ्यात पहिले तर RE, आता RE जर मी रन केलं हा कोड मी जर रन केला हे इतकं कमेंट केलं हे काही कामाचं नाही आहे, आता जर मी हे रन केलं तर काय भेटेल मला, काहीच नाही का, काहीच नाही, काही तर भेटेल.
सध्या काय? हा समजा जर पॅटर्न ठीक आहे, आपण ही लाईन कमेंट करूया आणि इथे मी लिहूया आर ई डॉट एफ आय एन डी फाइंड. आपण पुढे पाहूया पण सध्या लिहूया असंच फाइंड. इथं मी लिहितो 029 आणि इथं कॉमा देऊन मी लिहितो टेक्स्ट द्यायची आहे ना मला. आता मी टेक्स्ट देतो 72 18 66 33 09. हां तर आता मला याचा रिझल्ट काय भेटेल? नक्की सांगा, नक्की एकदम 100% शुअर कोण आहे आणि कोण गेलं? काय काय एव्हरीथिंग? किती म्हणतात, किती जण म्हणतात एव्हरीथिंग एव्हरीथिंग? हां अक्षय आणि मयुरी म्हणते हे अजून अनुज आहे का? अरे सकाळचं अटेंडचं प्रश्नच नाही आहे ना, आपण जस्ट एक इमेल काय म्हणतात त्याला गेस गेस. आता इथं कोड आहे, ते मी सांगतो तुम्हाला पण मी आता जशी आता अरे आता जशी मी ओएस लायब्ररी वापरतोय, ओएस वर मी एम के डी आय आर वापरू शकतो, डी आय आर त्याच्यात काहीतरी नाव देऊ शकतो. तर तसं तुम्ही इतकं कशाला डोकं लावता? आता मला सांगा मी जर हे केलं तर म्हणजे हे पॅटर्न आहे, हा टेक्स्ट आहे, या हा पॅटर्नचं आणि या टेक्स्ट हा टेक्स्ट मधलं या टेक्स्ट वर आहे की नाही? आता रेग्युलर एक्सप्रेशन मला मी आता जसं आता सांगितलंय टेक्स्ट जी आहे, टेक्स्ट म्हणजे स्ट्रिंग, स्ट्रिंग माझा 10 GB ची पूर्ण फाईल असली ते क्लीन करायला त्यातून म्हणजे एक असते आपला हे बघा डेटा, डेटा असते रॉ रॉ फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम यूजर, कलेक्टेड कलेक्टेड फ्रॉम यूजर ठीक आहे. आता या डेटाला जेव्हा हा क्लीन होतो विथ क्लीन अप ये डाटाची बनते इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशनचं आपण करतो अनालिसिस, त्या अनालिसिस वरून आपण लाव आपण रन करतो आपलं मॉडेल. ते काही आहे ते आपण पाहूया. आपलं मॉडेल रन केल्यावर आपल्याला भेटते रिझल्ट आणि जे ते रिझल्ट भेटते त्याच्यावर आपण करतो प्रेडिक्शन, प्रेडिक्शन आणि त्या प्रेडिक्शन वरून मी सांगू शकतो की आता पूजानी समजा कोणी मयूरनी नाही तर अक्षयनी एखादा पिक्चर पाहिलेला आहे युट्यूबवर किंवा एखादी रील पाहिलेली आहे तर तो पुढची रील कोणची पाहिल हे मी प्रेडिक्ट करू शकतो बरोबर. तर आता मला सांगा आपण आता काय करतोय, आपण त्याच गोष्टीतलं आपल्याजवळ खूप मोठा डेटा आहे त्याची आपण क्लीनअप करून आपण ज्या प्रोसेसवर आहे इथं आपण त्याच्यापासून इन्फॉर्मेशन काढत आहे. हे तर समजलं ना का वापरतो आपण आरी? आता हे का वापरतो हे झालं आपलं डेटा करून आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची आहे. ते इन्फॉर्मेशन काढायला मला पॅटर्न पाहिजे. आता या पॅटर्नचं मला या टेक्स्ट मध्ये मी काही पण टेक्स्ट देऊ शकतो, ते किती मोठा देऊ शकतो काही देऊ शकतो. हे जस्ट दोन आर्ग्युमेंट आहे या फाइंड ऑल या याच्यावर नंतर या मेथडवर रिग्रेशनच्या रिग्रेशन मॉड्यूलवर रिग्रेशनच्या लायब्ररीवर फाइंड ऑल नावाची एक मेथड आहे. या फाइंड ऑल नावाच्या मेथड मध्ये दोन आर्ग्युमेंट आहे, एक घेते पॅटर्न दुसरं घेते पर्टिक्युलर टेक्स्ट ऑन विच वी हॅव टू फाइंड दिस पर्टिक्युलर पॅटर्न. हे घेतं आता मी जर हे रन केलं तर तुम्ही अंदाजात लावा काय घेऊ शकतं म्हणजे काय आउटपुट होऊ शकतं. 3 जण आहे ना, अनुज नाही आहे बहुतेक, 3 जण सांगा. ठीक आहे आणि जर मी म्हटलं एरर देईल तर मी तुम्हाला विचारून गमावून राहिलो कारण की मी इम्पोर्टच नाही केलं ना आरी. आता हे का मी हे केलं कारण की म्हणजे एकदम बेसिक आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मी इम्पोर्टच नाही केलं तर मी आरी फंक्शन वापरेन कसं बरोबर. सगळ्यात पहिले पाहूया एरर आरी इज नॉट डिफाइन्ड का, कारण की मी इम्पोर्ट नाही केलेलं.
इम्पोर्ट करूया, इम्पोर्ट केल्यावर पाहूया काय देतं, काय भेटलं, प्लीज भेटली तर आपण काय अंदाजा लावू शकतो की हे जे आहे याच्यात दिस गिव ऑलवेज दिस ऑलवेज गिव लिस्ट ऑफ मॅचिंग पॅटर्न, मॅचिंग पॅटर्न स्ट्रिंग. हे समजून राहिलं का? याचं फक्त हे आपण हे अंदर पॅटर्न पाहूया, आपण पॅटर्न डिफरंट डिफरंट, पण हे समजून राहिलं का सिंटॅक्स आणि हे म्हणजे हे आउटपुट काय देतं आणि हे असं काय होऊन राहिलं? हे बघा, हाँ ते पाहूया आपण. हे बघा, हे जिथं हे याच्या अंदर या इथं मी रेग्युलर एक्सप्रेशनचे डिफरंट डिफरंट पॅटर्न्स आहेत, ते डिफरंट डिफरंट पॅटर्न डिफरंट डिफरंट गोष्टी फाइंड आउट करायला आपल्याला कामात येतात. तर आता 0 to 9, 0 to 9 याचा अर्थ असा होते की मला बाय डिफॉल्ट इथं काय करते, हे बाय डिफॉल्ट म्हणते जर मी इथं काहीच नाही दिलेलं, हे बघा असं असते, बाय डिफॉल्ट जर मी काहीच नाही दिलेलं विदाउट दिस कर्ली ब्रॅकेट, तर हे म्हणते असे 0 to 9 असे नंबर आहेत का माझ्या स्ट्रिंग मध्ये. आता माझ्या स्ट्रिंग मध्ये, माझ्या या टेक्स्ट मध्ये जर हे नंबर आहेत, जर हे नंबर प्रेझेंट आहे, आणि बाय डिफॉल्ट इथं काय म्हणते ते एकदा चेक कर, एकदा, कारण की इथं हे लिहिलेलं कितीदा आहे, एकदा, बरोबर. आता मी हे तर दोनदा लिहिलं, 0 to 9. अरे 0 to 9 म्हणजे 0 पासून 9 पर्यंतचे नंबर कोणताही असो तो, 1 2 3 4, आता हर एक नंबर मला लिहायची गरज नाही, पण 0 to 9 म्हणजे कोणताही नंबर जर प्रेझेंट असला याच्यात या पूर्ण स्ट्रिंग मध्ये, तर तो मला नंबर देऊन टाकायचा लिस्ट फॉर्म मध्ये. आता जर मी हे रन केलं तर बघा मी दोनदा इथं दिलेलं आहे, दोनदा, ठीक आहे. तर पहिले मला काय भेटत होतं, 7 वेगळा, कॉमा 2 वेगळा, 1 वेगळा, 8 वेगळा. आता माझं हे पॅटर्न फाइंड आउट करते, दोन नंबर आहेत का, तर दोन नंबर, त्याला पहिले हे दोन नंबर भेटले, मग दुसरे हे दोन नंबर भेटले, तिसरे हे दोन नंबर भेटले, चौथे दोन नंबर भेटले, आणि पाचवे दोन नंबर भेटले, म्हणून त्यांनी अशी लिस्ट बनवली, ठीक आहे. म्हणजे मी आणि मी समजा जर हे तीनदा दिले तर, थ्री थ्री घेतले, थ्रीदा तीनदा राईट, बरोबर. आणि हे बघा काय झालं, 7 बाय डिफॉल्ट नाही, तो स्टार्टिंग पासून सुरुवात करतो आणि तीन तीनचा पॅटर्न फॉर्म करतो. तीन, आता एक नंबर, आता 1 2 3 इथं भेटला, हा एक नंबर भेटला, 1 2 3 नंबर भेटला, नंतर 1 2 3 नंबर भेटला. आता हा पहिलेपासून जर स्टार्ट केलेला आहे, आता ह्या 9, तीन नंबर आहेत का, हे नाही आहे, नाही आहे ना, नाही आहे, म्हणून त्याने तो स्किप करून टाकला. पण आता जर हाँ, तीन इथं मी तीनदा लिहिलं तर तीन 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 तीनचा ग्रुप घेतला, बरोबर. पण आता जर असे माझे काही वेगळाच काही पॅटर्न आहे, आता मी ते तितक्यांदा तर 0 to 9 नाही लिहिणार, तर त्याच्यासाठी याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे, हे कर्ली ब्रॅकेट. ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये जर मी 1 दा दिलं तर हे बघा जे बाय डिफॉल्ट होतं आपलं, बाय डिफॉल्ट काय आहे, 1 दा, बरोबर, 1 दा घेतलं. आता मी इथं 2 दिलं, 2 दा घेतलं, म्हणजे हे माझं लिहायचं सेम गोष्ट लिहायची टळली, म्हणजे आता हे 2 दा लिहायचं, मला 2 दा लिहायला लागत, आता 2 दा लिहायची गरज नाही, बरोबर. आता मी 3 दा देतो, 3 दा दिलं तर 3 3 दा 0 to 9 हा ऑकरन्स 3 दा आहे का माझ्या स्ट्रिंग मध्ये, हे पाहिलं त्याने, हे त्याला भेटलं, त्याला भेटलं तर त्याने ते मला आउटपुट दिलं. आता याच्यातही अजून एक गोष्ट आहे, याच्यात दोन दोन डिजिट, दोन डिजिटचे स्टार्ट होणारे आणि जास्तीत जास्त 3 डिजिट पर्यंत जाणारे नंबर आहेत का, हे मला चेक करायचं आहे. आता मी याचा आउटपुट मला माहित नाही आहे, मी रन करून बघतो, रन करून बघतो, सेम आउटपुट आलं. आता मी इथं 2 देतो, आता मी इथं 2 देतो, 2 आउटपुट आलं. थांबा एक सेकंड, आपण पाहूया. हाँ, आता कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2, आणि जास्तीत जास्त 2, तर म्हणजे हे वाला पॅटर्न याच्यात फॉर्म होऊन राहिलं का, हे बघ. असं जर मला सांगायचं असलं तर मी हे कॉमा वाले कॉमा सेपरेट व्हॅल्यू देतो, आपण याचे एक्झाम्पल समोर पाहूया. पण आता समजलं ना हे 2 टाइम्स किंवा 1 टाइम्स का वापरतो आपण, ठीक आहे, ऑप्शन नाही आहे का, ठीक आहे. आता मी हे झालं इथं केलं इम्पोर्ट,
इनपुट आ रही केलं, हा टेक्स्ट लिहिला, टेक्स्ट लिहिला काय लिहिला माझा, हा हे ट्रिपल म्हणजे मल्टिपल लाईन वाला स्ट्रिंग आहे, मल्टिपल लाईन वाले स्ट्रिंग मध्ये मी लिहिलं 0 to 9, 0 to 9 हे असे नंबर आहेत का, पण असे नंबर मला एका मागे एक पाहिजेत, तेही 10 वेळा, व्हॉट एव्हर व्हॅल्यू आय हॅव गिव्हन हिअर दॅट मच ऑफ टाइम आय वॉन्ट दॅट न्यूमरिक व्हॅल्यू, हे जे पण मी याच्या पहिले काय लिहिलेलं आहे. आता इथं एकदा फोन नंबर आहे, दोनदा फोन नंबर आहे, आता फोन नंबर हमेशा 10 डिजिटचाच असेल, बरोबर. आता ते गोष्ट वेगळी आहे की आता मी इथं 9-1 लिहिलं किंवा आता कोणता 9-0 लिहिलं, कोणता पाकिस्तानचा नंबर मला फाइंड आउट करायचा असला, पूर्ण स्ट्रिंग मधला मला इंडियाचा नंबर फाइंड आउट करायचा असला, ते गोष्ट वेगळी. पण जर बाय डिफॉल्ट ते तो हा नाही आहे, स्टँडर्ड कोड नाही आहे तो, तर मी बाय डिफॉल्ट 10 वाली मला पॅटर्न हे करायचं आहे, तर मी असं 10 वाल्याने फक्त नंबर, बघा मी इतके पूर्ण याचे फक्त नंबर इझिली फाइंड आउट करू शकतो, है ना. मला मी हे रन केलं. नाही, त्याला पॅटर्न काय पाहिजे, पॅटर्न बघा आपण काय लिहिला, 0 to 9, 0 to 9 एका मागे एक विदाउट एनी स्पेस और विदाउट एनी म्हणजे कशाच्या, तर असे जर त्याला काही फाइंड आउट झाले. आता जर मी इथं वापस लिहिलं, वापस इथं लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ठीक आहे. आता हाई 10 डिजिटचा नंबर आहे, आई घेतला आहे 1 2 3 4, आता मी इथं एस दिला, आता 10 डिजिटचा नंबर आहे पण याच्या मध्यात एस आहे. आता माझ्या याच्या स्ट्रिंग मध्ये काय म्हणतोय, कंटिन्युअसली 0 to 9 10 वेळा आहे का कुठं, 0 पासून 9 पर्यंत काही असू शकतं, ठीक आहे. आता इथं ती कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार, सॅटिस्फाय नाही झालं तर मला रिझल्ट नाही भेटणार, बरोबर. आता वापस एस काढला, माझा रिझल्ट भेटून राहिला मला, काय काय. हा 0 नाही घेतला तर मग 9 डिजिट आहेच नाही, नाही आहे तर घेणारच नाही, ठीक आहे. 1 घेतलं काय घेतलं घेऊन राहिलं. आता मला या याच्यातले कमीत कमी 5 5 चा, म्हणजे मला असं नाही पाहिजे, हे बघा मला पाहिजे मी 5 5 चा ऑकर होऊन राहिला का कुठं, ठीक आहे. 0 to 9 5 वेळा येऊन राहिलेत का, तर 5 वेळा बघा आपले नंबर तर 2च आहे, आपले नंबर हा एक आहे हा एक आहे, पण हे 5 तोडतोय तो पहिले 5 दुसरे 5 तोडतोय, बरोबर. तर तसे हे तोडतोय, पण आता मला तोडलेल्याचा काही फायदा आहे का, मला मला पाहिजे असलं कोणाचं आधार कार्ड. आता आधार कार्ड नंबर 12 डिजिट असतो, ठीक आहे, 12 डिजिट असतो, हा समजा आधार कार्ड 12 डिजिट असतो, आणि मी त्याला सांगितलंय मला 12 डिजिटचा नंबर दे, ठीक आहे. आता 7 7 2 6 7 6 2 7 1 1 1 7, हा आहे 12 डिजिटचा आधार कार्डचा नंबर, ठीक आहे. आता मी रन केला, माझा आधार कार्डचा नंबर मला भेटला. पण आता जर मी इथं केलं असं, आता आता इतका मोठा आधार कार्डचा नंबर असतो का, नाही. पण जर मी हा कोड रन केला, जर मी हा कोड रन केला तर मला तरी मला सेम आउटपुट भेटत आहे. हाँ, तर तेच बघा की मला माझे पहिले 12 डिजिट भेटून राहिलेत, पण जर युजर समजा एका युजरनी आधार नंबर इतका मोठा टाकला किंवा आपल्या पूर्ण एक फाईल आहे त्याच्यात युजरने त्याचा आधार नंबर इज इक्वल टू हे स्टोअर केलं, आणि आपण म्हणतोय की 12 डिजिट काही आहे का ते मला देऊन टाक, ठीक आहे. आता तो 12 डिजिट यातले काढून देईल, पण हा कधी आधार नंबर असू शकतो का, नाही असू शकत, म्हणजेच हे काहीतरी दुसरं आहे, म्हणजेच हा आधार कार्ड नाही आहे म्हणजे. पण मी जर हे स्टोअर करेल, आता मी आधार म्हणून हा स्टोअर करून घेईल, ठीक आहे, पण हा माझी इन्फॉर्मेशन म्हणजे माझी जो डाटा आहे म्हणजे खूप मोठा रॉ इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम युजर, त्या लेवलवर ही गोष्ट सॅटिस्फाय नाही होऊन राहिली, कारण की मला यूजफुल डेटा काढायचा आहे, क्लीन करायचा आहे तो डेटा, आणि आधार कार्ड नंबर त्यातून काढायचा आहे, पण मी काहीतरी चुकीचीच माहिती काढतोय. जर मी याच इथंच चुकलो, माझी इन्फॉर्मेशन काढायलाच चुकलो, तर त्याच्यावर मी चुकीचा अनालिसिस करेल, चुकीचा अनालिसिस करेल, चुकीचा मॉडेल बनेल, चुकीचा मॉडेल बनेल, चुकीचा रिझल्ट आणेल, चुकीचा रिझल्ट आणेल, चुकीचा प्रेडिक्शन करेल. आता जर तुम्ही कोणची रील बघितली मी तुम्हाला दुसरीच कोणची रील दाखवेल तर अशी या गोष्टीचं हे म्हणजे छोट्या छोट्या हे जे आहेत हे त्याचा फरक नाही पडायला पाहिजे,
त्याच्यामुळे आपण पाहूया ते म्हणजे कसं आपण हे आधार कार्ड नंबर आहे का, हा जर 12 डिजिटच आहे किंवा 12 डिजिटच्या वर गेला किंवा 12 डिजिटच्या कमी आला तर कसा मॅच करायचा हे पण आपण समोर पाहूया. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. आता 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 4 डिजिट वाला. आता 4 डिजिट मध्ये यातले 4 भेटेल, यातले 4 भेटतील, यातले 4 भेटतील, आणि हे 2023 मधले 4 भेटतील. इट्स दिस इज क्लिअर राईट. टेक्स्ट पॅटर्न काय आहे, फाइंड ऑल इथं पॅटर्न, पॅटर्नच्या नंतर टेक्स्ट या फाइंड ऑल. आता हे तर तुम्हाला हे क्लिअर आहे, री फाइंड ऑल इथं काहीतरी पॅटर्न द्यायचं आणि इथं टेक्स्ट द्यायचा. पण हे पॅटर्न जे आहेत हे दिस इज द ओनली इम्पॉर्टंट थिंग. तर आता इथं 0 to 9 चारदा दिलं. आता 0 to 9 असं दिलं तर आपण ठीक आहे. आता जर मला ते याच्यावरूनच तुम्ही एक फक्त गेस करा गेस. अरे 0 to 9 असं दिलं, आता मला A to Z पाहिजे असेल तर काय द्यावं लागेल. A to Z बरोबर. आता मला कॅपिटल A to Z द्यायचं आहे तर काय द्यावं लागेल. बरोबर. बस शिकले ना तुम्ही पूर्ण रेग्युलर एक्सप्रेशन. ठीक आहे, 0 to 9 घेतलं. आता आपण A to Z पाहूया. A to Z सरांनी घेतलं असेल पुढे, मला आठवत नाही. हा घेतलंय ना, मग पुढेच पाहूया. आता बघा या डेट, डेटचा फॉर्मॅट हमेशा हाच असतो. बरोबर. डेटचा फॉर्मॅट जर हमेशा हाच असतो आणि आपल्याला जर डेट फाइंड आउट करायची आहे तर हे कितीदा, इथं कितीदा ऑकरन्स आहे. आता आपण हे जाऊ द्या, हे आपण इथं आपलं पॅटर्न बनवूया. पॅटर्न इज इक्वल टू स्ट्रिंग 0 to 9 पाहिजे. बरोबर. 0 to 9 एकदा पाहिजे की दोनदा पाहिजे. दोनदा. वर पावर खाली नका बघा, हे दोनदा पाहिजे. तर मग तिथं मी लिहिलं 2. आता डॅश वगैरे जे पण काही द्यायची आहे ते आपण पुढे पाहूया सिम्बॉल कसे देतात, पण सध्या आपण बाय डिफॉल्ट असे डॅश देऊ शकतो. ठीक आहे. आपल्या इथं 0 to 9 पाहिजे, एकदा पाहिजे, दोनदा. आता इथं मी वापस 0 to 9 एकदा पाहिजे, 4 times. बरोबर. कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. तर हा आला माझा पॅटर्न, वर आला माझा टेक्स्ट. आता मी सरळ सरळ इथं लिहितो री डॉट फाइंड ऑल. पहिले काय द्यावं लागतं, पॅटर्न. पॅटर्न दिला, दुसरा काय दिला, टेक्स्ट. आता ही डेट करूया कमेंट आणि हे करूया. भेटलं मला वेगवेगळ्या माझ्या डेट. ठीक आहे. डेट्स ओपी, डेट्स ओपी. ओ सॉरी सॉरी सॉरी, हे प्रिंट तिथं नाही, तिसरा आर्ग्युमेंट नाही घेतले. ओपी इज इक्वल टू ओपीटी इज इक्वल टू हे. ठीक आहे, टाईप पण करूया ओपीटी ओपीटी कॉमा ओपी. बरोबर. म्हणजे अरे असंच काही पण दिलं, आउटपुटचा ओपी. हां. नाही फक्त मी सेव्ह करून राहिलो, याची जी पण जी लिस्ट आहे ती लिस्ट ओपी याच्या सेव्ह करून राहिलो. आणि अजून बघा, आता ही लिस्ट आहे. आता जर मला हे फाइंड ऑल जर लिस्ट देत आहे तर लिस्ट मधले जितके पण फंक्शन, काहीही फंक्शन जे मला शिकवले, आय कॅन यूज दॅट ऑल फंक्शन, यूज ऑल लिस्ट फंक्शन. बरोबर. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे पण शिकलेले आहेत ते तुम्ही काही गोष्टी नवीन शिकताल तर त्याच्यासोबत तुम्ही रिलेशनशिप बनवायची कोशिश करा. ठीक आहे. तर हे त्याच्या रिलेट करायची कोशिश करा. रिलेशनशिप तर काही बनत नाही, रिलेट करायची कोशिश करा. आणि हे बघा, आता जर आपण इथं केलं, आता मी इथं फक्त 23च केलं. ठीक आहे, 23 केलं. इथं 1992 केलं, इथं 98 केलं, 89 केलं. ठीक आहे, इथं 20 केलं. आता चेंजेस काय करावे लागतील. बरोबर. भेटले मला सर्व माझे हे, है ना.
आता याच्यावर अजून एक गोष्ट बघा, आता ते मी पण नाही ते म्हणजे तर क्लास रिवाइज करावा लागेल, मी तो क्लास ते मी इतका व्यवस्थित अटेंड नाही केला कालचा, पण डेट टाइम वालं जे मॉड्यूल आहे आपलं कालचं, आता इथं जर डेट भेटत आहे तर डेट टाइम वालं मॉड्यूल घेऊन मी या पर्टिक्युलर डेटची, आता मला युजरनं दिली ही डेट ठीक आहे, आता युजरनी हे डेट दिली तर त्याचा मी बर्थडे मंडे ट्यूजडे मॅनेजर जो आहे तो त्या डेट टाइम मॉड्यूलने फाइंड आउट करू शकतो, कारण की काही ना काही असेलच त्याच्यात डे फाइंड आउट करायचा या पर्टिक्युलर डेटच्या दिवशी है ना, तर असं पण मी याचा यूज करू शकतो. बरोबर, हे जाऊ द्या. हा आता याच्यात या, याच्यात काही डॅश सेपरेटेड आहे काही स्लॅश सेपरेटेड है ना. आता जर मी आपलं वरचं सेम वापरलं तर मी काय दिलेलं आहे डॅश, तर मला कितीही मी कितीही काही केलं माझं पॅटर्न काय आहे, पॅटर्न ही आहे तर माझ्या स्लॅश वाले व्हॅल्यू मला कधीच भेटतील नाही, कारण की पॅटर्न एक्झॅक्ट मॅच झालं पाहिजे, एक्झॅक्ट आणि एक्झॅक्ट म्हणजे हे 0 to 9 काही पण चालते, 0 to 9 काही नंबर चालू शकतो, पण त्याच्या ते दोनदा आल्याबरोबर त्याला डॅश पाहिजे म्हणजे पाहिजेच ठीक आहे, हे 0 to 9 काही नंबर चालू शकतो पण तोही दोनदा पाहिजे, दोनदाच्या नंतर त्याला डॅश पाहिजे म्हणजे पाहिजेच ठीक आहे. फॉर दॅट सेम रिझन वी आर गेटिंग डॅश वाला आउटपुट नॉट स्लॅश वाला आउटपुट, बरोबर, आणि ते इथं असो किंवा इथं असो कुठेही असो वी आर गेटिंग दॅट सेपरेटली इन अ पर्टिक्युलर इन अ इन अ इन अ सिंगल लिस्ट इन अ पर्टिक्युलर एलिमेंट लाइक इन अ फॉर्म ऑफ एलिमेंट ठीक आहे. आता इथं सेम गोष्ट, आता स्लॅश वापरली मी, स्लॅश वापरली तर कितीही काही केलं तरी डॅश वाले मला भेटले पाहिजे का आणि भेटतील का, नाही, त्याच्यामुळे दॅट्स वाय हे एकदा 0 to 9 काही पण चालते दोनदा, नंतर स्लॅश 0 to 9 काही पण चालते दोनदा, दोन्ही वाला हे बघ, फॉर दॅट रिझन हे बघा इथं मला दोन्ही पाहिजे या हाँ या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डॅश किंवा स्लॅश. जसं इथं मी 12 दिलं होतं तर ते 13 वगैरे वाले 12 पर्यंतच एक्सेप्ट करत होतं, आता इथं डॅश दिलं किंवा स्लॅश दिलं तर डॅश किंवा स्लॅश मधलं ते काही पण एक एक्सेप्ट करतं ठीक आहे. आता आपण अजून एक एक्सपेरिमेंट करून बघूया, आता मी याच्या डॅश देतो ठीक आहे ना, आता हे घेईन की नाही मला माहित नाही, पाहूया कोणचं आपलं 27 सहा वाला, 27 सहा वाला, 27 सहा वाला नाही घेतलं तर यातलं कॉमा तर अजून एक हे झालं ना रे, कॉमा म्हणजे हे सिम्बॉलच झाला ना. हाँ तर त्यासाठी काही असेल ते उद्या परवा शिकवतील सर. नाही, ये किंवा हे असं किंवा साठी ऑर साठी काय वापरतात ते आपल्याला माहित नाही अजून ठीक आहे. दोनशे 73 कुठं कुठं कोणत्या लाईन कोणतं चेंज करू, हो ना कुठे चेंज करू सांग ना लाईन नंबर. कुठे चेंज करू मला ते तर सांगा. हाँ टू सेवन थ्री हाँ नाही हा नाही घेणार, कारण की आपला पॅटर्न काय आहे, घ्यायचा असेल तर असं आहे बहुतेक की आपण पाहूया, नाही 2.3 पाहूया काहीतरी आहे ते समोर आहे काहीतरी तेही क्लिअर होईन आप पण. हाँ पण आपलं हे डॅश अँड स्लॅश दोन्ही आहे ना, एक एक कमी झालं. हे बघा हो 2 किंवा 3 हाँ इथं कॉमा चालतो, जर मी 4 घे एक हे घेतलं 3 घे म्हणजे 4 आले तर आता 4 आलेत तर 7 3 1 हे बघा 4 आलेत तर जास्तीत कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 हाँ जास्तीत जास्त 3 ठीक आहे ते घेईल. आता कमीत कमी एक मिनिट थांबा, मेसेज गो फॉर इट. हाँ तर चला हे 2 झाले ना, आता 7 3 1 याच्यात कमीत कमी 2
कमीत कमीत दोन आणि जास्तीत जास्त तीन, तर तो जास्त वाल्याला व्हॅल्यू म्हणजे प्रिफरन्स देते. चार घेतला किंवा दोन घेतला. आता पहिले तीन नाही ना, काही केलं तरी तो तितकेच घेतो. टू सेवन थ्री, टू सेवन थ्री, टू सेवन थ्री नाही होणार बहुतेक. दोन जर दोन आणि दोनच घेतले तर 31, 31 घेईल तो स्टार्टिंग. अरे नाही ना रे, हे बघ ना, आता इथून का घेताय तो, कारण की याच्या नंतर त्याला डॅश पाहिजे. आता या तू हे काही दे, त्याच्यानंतर त्याला डॅश पाहिजे. आता त्याच्यानंतर डॅश त्याला इथंच भेटून राहिली ना, तर याच्या पहिलेचे दोन किंवा तीन कन्सिडर करेल. तर याच्या पहिलेचे जास्तीत जास्त किती आहेत ते कन्सिडर करेल. हां, याच्या नंतरचा पॅटर्न मॅच करून राहिला, याच्या नंतरचा पॅटर्न मॅच करून राहिला तो. हा म्हणजे जास्तीत जास्त पॅटर्न मॅच झालं पाहिजे असं. आता मी इथं हे केलं, तीन केलं, आता तीन केलं तर तीन वाला तर आहेच नाही, तर ते त्यातला हे येणारच नाही. बरोबर 73, कारण की 73 म्हणजे मलाही मी आताच केलं. दोन कमीत दोन आहे, तर दोनच्या नंतर हे पूर्ण जे पॅटर्न आहे हे 100% यासोबत मॅच होऊन राहिलं. कारण की डॅशच्या नंतर दोन आणि नंतर चार, तर हे इतकं जे पॅटर्न आहे हे याच्यासोबत 100% मॅच होऊन राहिलं. आणि तो पाहते की त्याच्या पहिले काही दोन आहेत का, कमीत कमी दोन, तर कमीत कमी दोन आहेत तर तो घेऊन राहिला. ठीक आहे, आता आपण समजा एक दिलं किंवा दिलंच नाही, तर आता सांगा. बरोबर सांगा, नक्की 100% नहीं सांगा, काय चेंजेस होईल वापस सांगा. चुकीचं आहे. मग आउटपुट सांगा, आउटपुट आउटपुट ही जे लाईन आउट 39 आहे, यात काय चेंजेस होतील. आउट 39 हे वाली लाईन, या लिस्ट मध्ये काय चेंजेस होतील, नाही होतील, काय होईल. आता ते 17-04-27-2023 2023, याचा काय चेंज होईल सांग. आउटपुट सांगा, आउटपुट सांगा. हाँ मयुरी आउटपुट सांग तुझं. हाँ, लिस्ट बनली, लिस्ट बनली. हाँ याच्यात सांगा लवकर. बरं. हाँ हे मी करतो कॉपी पेस्ट. हे केलं कॉपी, हे आलं इथं. हाँ अजून, अरे यार स्क्रीनशॉट नाही. बदलू नको आता. काय काय चेंज करू याच्यात पहिले सांग. हाँ बरं आता. हाँ अजून अक्षय सांग. कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. हाँ अजून कोण राहिला, अनुज सांग. अनुज, अनुज आहे की नाही आहे. हाँ सांग. काय येईल एरर, का वाटते तुला असं. बरं पूजा सांग पूर्ण कोड म्हणजे हे पूर्ण. हा आणि हे समजा एक शिल्लक हरे कॅचे तुमचा, ठीक आहे ना. म्हणजे त्या पोझिशनवर ते, आता पोझिशन आपली समजा हे जाऊ द्या, पण हे असं बरोबर. आणि आता तुम्ही पॅटर्न मॅच करा बरं. हा काय तर पॅटर्न आहे भावा, आता काय करतोस रे, आता काय करा लागलास.
कितीही लेन्सची का घेईल, तेच तर तुम्हाला समजून नाही राहिलं. ही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू मी कितीदा दिलेली आहे, एकदा. आता मी तुम्हाला पहिल्याच लाईनवर काय सांगितलं, इथं जेव्हा हे सांगितलं तेव्हा, इथं जर मी इथं जर एकदा दिलं तर मला कितीदा भेटलं होतं, 7 7 2 1 8 8, हे किती किती भेटलं एका एलिमेंट मध्ये, फक्त एक एलिमेंट भेटला बरोबर. आता जर मी इथं 0 to 9 दिलं, 0 to 9 दिलं तेव्हा दोन दोनदा भेटले होते बरोबर. म्हणजे बाय डिफॉल्ट, डिफॉल्ट ते कन्सिडर काय करते, डिफॉल्ट इट इज हे असं असं 1. तर मग आता तुमचं बघा कुठे गेलं आपलं. ठीक आहे, हां आता आताही सांगा आउटपुट. चला हो सांगा सांगा ना सांगा ना, आउटपुट सांगा, आउटपुट आउटपुट आउटपुट. थांब थांब थांब, हां लिस्ट बनवली, याच्यात काय करू काय लिहू सांग. 1, 7, हां 1, 7 0. मग ना डॅश आहे, हां असं वाल, हां चला ठीक आहे, हां हां हाँ 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 आउट आउट, हाँ चला अक्षय. आई एम आउट. हाँ 9 8 7 6 ते वाला ते स्टार्टिंगचा बर. यू आर ऑल्सो आउट, आई एम नॉट. भाई ये क्या कर रहा है तू, तो वाला. हाँ अनुज, अनुज भाई हम भी बना लेंगे. हाँ दिस इज, दिस इज नॉट माई एक्सपर्टीज. हाँ आई एम आउट. हाँ हाँ पूजाचं राहिला दोगला पण. हाँ 7 काय काय. ₹7 करोड. मा हे बघा ना, आता मी तुम्हाला कितीदा सांगून राहिलोय की हे एकदा घेईल आणि जास्तीत जास्त पॅटर्न मॅच करायची कोशिश करेल. आता हा इतका पॅटर्न हा कुठं मॅच होतोय, हा इतका पॅटर्न हे बघा. डॅशच्या नंतर 0 7 2 दा, 0 to 9 2 दा, 0 to 9, 0 to 9 2 दा आलं, नंतर डॅश आला, नंतर 4 दा 0 to 9, 4 दा 0 to 9. मग आपण आताच याच्या पहिले वाल्या एक्झाम्पल मध्ये पण पाहिलं, जर मी इथं 2 दा दिलं तर 2 दा येईल, जर 3 दा दिलं तर 3 दा येईल बरोबर. ते समजून राहिले का, समजून राहिले का सांगा. थांबा मी तुम्हाला आउटपुट दाखवतो, मग सांगा मला. हे बघा आता आपण 7 करोडचं आउटपुट बघूया. बघा पूजाचं बरोबर नाही हा, म्हणजे पूजाचं बरोबर आहे पण का बरोबर आहे ते हे कर. हे बघा हे जे आहे ना, हे मी कितीदा लिहिलं, 0 to 9 एकदा, नंतर डॅश किंवा स्लॅश पाहिजे मला बरोबर, नंतर 0 to 9 पाहिजे 2 दा, नंतर त्याच्यानंतर डॅश किंवा स्लॅश पाहिजे, त्याच्यानंतर वापस 0 to 9 पाहिजे, त्याच्यानंतर 4 दा पाहिजे. आता हे पॅटर्न माझं कुठं मॅच होऊन राहिलं सांग. आता तू 0 to 9 एकदा कुठं आहे, इथं आहे, त्याच्यानंतर डॅश किंवा स्लॅश आहे का, हो आहे, त्याच्यानंतर 2 दा 0 to 9 आहे का, आहे, त्याच्यानंतर 4 दा 0 to 9 आहे का, आहे. मग इतक्या ह्याच्यात माझं पॅटर्न मॅच होऊन राहिलं ना, म्हणून मला इतकं भेटून राहिलं. आता बाय डिफॉल्ट मी इथं समजा 1 केलं, 1 केल्यावर आउटपुट काय राहील, तेच राहील बरोबर. 2 केलं तर आता मग पहिलं 11 2 दा काय आहे, 17 बरोबर. हाँ आता याच्यात काय येईल, याच्यात पॅटर्न सांग, याच्यात पॅटर्न शोध, पॅटर्न शोध बरोबर. कारण की 73 च्या नंतर डॅश आहे, 2 च्या नंतर डॅश पाहिजे, तर या 73 नंतर डॅश आहे, त्याच्यानंतर 2 दा 0 to 9 आहे, त्याच्यानंतर 4 दा हे आहे, म्हणून हा 2 कन्सिडर नाही झाला. असं नाही की मागचे 2 कन्सिडर करते की समोरचे 2 कन्सिडर करते, बाकी पॅटर्न पण, हा पॅटर्न एक्झॅक्ट पाहिजे त्याला, आणि तो
100% बरोबर पाहिजे. 100% बरोबर या 73 पासून येऊन राहिलं हरभरा. आय तुम्ही इससे बदला लेगा रे फैजल. आता हे आपण पाहिलं होतं ए टू झेड, ठीक आहे. आता झिरो टू नाईन केलं, झिरो टू नाईन केलं. आता आपलं ऑकरन्स, हे काय आहे ऑकरन्स, कितना पाहिजे. आता पाच टाइम, आता पाच टाइम झिरो टू नाईन आहे, हे जाऊ द्या, हे सोडा. आता हे तुमचं आउटपुट आपण हे मोडूया आणि मी देतो वेगळा टेक्स्ट. तुम्ही वर शिकले आहात, गेस करा. आता मी इथं लिहिलं आहे त्याचे TANU, ठीक आहे. आता अजून कोणाचं AKASHYAKSHAY योजे पूजा मयुरी, ठीक आहे. अनुज, हां. आता मी इतके नाव लिहिलेत, आता मला सांगा काय आउटपुट भेटेल. पाच पाच ऑकरन भेटीन बरोबर. हाँ हाँ बरोबर. हाँ 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 सांग 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 सांग. हाँ ENT, हाँ कॉमा ASHSHA बरोबर. POOJ 1 2 3 4 5, बाप रे. हाँ मयूर, जज्बात बदल दिए मयूर. हाँ मयूर, हाँ अनुच्चा 1 2 3 4. हाँ बरोबर. हाँ आता सांगा कोणा कोणाला वाटते हे आउटपुट बरोबर आहे, कोणाला वाटते चुकीचं आहे. बरोबर आहे. अक्षय, अक्षय अक्षय कुठे गेला, काय आहे बरोबर आहे चुकीचं आहे. अनुज, अनुज ठीक. तमी अंदाज हे बघा, थांबा. एक दोन तीन चार पाच. आता सांगा फेमस अक्षय. आता सेम बरोबर. आता याच्यात बघ, हे ए टू झेड एकदा पाहिजे, मॅन्डेटरी. ए टू झेड एकदा पाहिजे, 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 ठीक आहे. पण अनुजच्या ह्याच्यात ए टू झेड आपला इतक्या अंदाजे चारदाच येईल. हा ए टू झेड एकदा जो शेवटचा कॅरेक्टर आहे तो भेटणार नाही बरोबर, तो भेटणार नाही. हाँ तो भेटणार नाही, तर हे मॅच नाही होणार पॅटर्न. त्याच्याच मुळे ते आणि हे सेमच आहे बरोबर, ते आणि हे सेमच आहे, तर अनुज भेटणार नाही. ठीक आहे. आता जर अनुज पाहिजे असलं तर काय करावं लागेल अनुज, सांग लवकर काय काय फिक्स कर. वा 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 बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, 6 आलं तरी काही टेन्शन नाही आपल्याला, 6 आलं तर काय काय भेटेल आउटपुट. अरे नाही, आता 6 फक्त 6 घेतलं तर काय आउटपुट भेटेल त्याच्यात. बरोबर. आता जर मी 8 घेतलं तर हाँ जाऊ दे. हाँ चला, आता अनुज पाहिजे असलं तर काय करायला लागेल अनुज.
सर्वच नाव पूर्ण पाहिजे तर सांगा आता. पूर्ण पूर्ण पाहिजे, सर्व नाव पूर्ण पूर्ण पाहिजे. अक्षय पूर्ण, शंतनु पूर्ण, पूजा पूर्ण, मयुरी पूर्ण, अनुज पूर्ण. दो अमा ए बरबर टन 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 टन. ठीक है, आलो एक्स्ट्रा कॉमा कुठन आलोय यो, काय करा लागलास. हे 0 to n, हे आपण घेतलं 0 बरोबर. आता जिथं ए टू झेड हाय पण नाही आहे पण नाही, तेही भेटलं नाही रे. विराट कोहली कसं भेटेल हो. पण टेक्स्ट मी पहिले पहिले माझे हे बघ, हे काय होतं, पहिले माझी पायथनचा एक हे आहे रन टाइम, समजा मागे त्या पायथनच्या ह्याच्यात हा कोड जातो इतका. ठीक आहे, स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, लाईन बाय लाईन जाते. हे किती काय झालं, हे मी टाइमपास करून राहिलो. पण तुम्ही हे गोष्टी फालतूच्या गोष्टी आहे या, स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, लाईन टू लाईन जाते. पण हे तुम्ही जर इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं तर याचा वेगळा इम्पॅक्ट पडते. त्या गोष्टी किती काही असलं तरी 100% सांगायच्या. स्क्रिप्टिंग लँग्वेज इज स्क्रिप्टिंग लँग्वेज, इज गो लाईन बाय लाईन, इट्स नॉट कंपाईल लँग्वेज. तो बरोबर त्याला वाटते अरे अरे ते असं करायचं खरं, म्हणजे असली मध्ये करायचं. ठीक आहे, तर हे बघा, हे स्टोअर झालं ठीक आहे आपल्या मेमरी मध्ये, नंतर त्याच जागेवर त्याच टेक्स्टच्या जिथं मेमरी अलोकेट झाली होती त्या याला इतकी मेमरी अलोकेट झाली, हे चाललं गेलं. तर मग हे चाललं गेलं तर मग हे कसं काय येईल, है ना. अरे हे बघा ना, तेच तर, हे ए टू झेड सोडून जे ए टू झेड आहे पण नाही, झिरो तर आहे तेही कन्सिडर करून राहिलं. हा 0 च्या ऐवजी जर मी 1 लिहिलं तर बरोबर. 0 पण कन्सिडर करतो, ज्यात काहीच नाही आहे ते पण कन्सिडर करतो. आता मी असं दिलं 0 to 9. आता 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 सांगा सांगा सांगा. अरे आताच तर मी तुम्हाला दाखवलंय हे बघा ना, आता मला भेटेल 1 2 3 4 5, 5 नाही 4 वेळा स्पेस बरोबर. कॉपी वी ए टू झेड ठीक आहे, हे असं केलं तर काय भेटेल. हे स्पेस आली ना हरिकेच्या मध्ये, आता पहिले हे स्पेस आहे, हे वाली स्पेस 0 म्हणजे ए टू झेड नाही आहे ते पण लाईन दे. हे स्पेस आली जे नाही आहे ते पण दे, हे स्पेस आली जे नाही आहे ते पण दे, हे स्पेस आली जे नाही आहे ते पण दे. इथं आपली याच्यानंतर स्पेस आहे आणि याच्यानंतर स्पेस आहे, इथं ते आली. ठीक आहे, आता मी सेम कोड विचारतोय तुम्हाला, जर मी असं केलं तर बरोबर ना वाटणार, फक्त स्पेस येणार. आता या जितकेही स्पेस आहेत, कुठे गेला आपला, या समोरच्या ज्या स्पेस आहेत, याही स्पेस आल्यात बरोबर ना, सिलेक्ट होऊन दिसून राहिला ना, कलर चेंज होऊन राहिला. ठीक आहे, समजून राहिलं ना. हा, नावासाठी एक तरी अल्फाबेट पाहिजे, असं कॅरेक्टर असं पॅटर्न ज्यात एक तरी ए टू झेड आहेत. ठीक आहे, आता मी इथं ए दिला, सॉरी ए दिला. आता आउटपुट काय येणार, आउटपुट सांगा. पाहूया बरोबर. आता जर मला ए पाहिजे असला तर करून पाहूया, आपल्याला माहित नाही पण करून पाहूया. आता इथं इथं कुठं, इथं आपण डॅश आणि स्लॅश सोबत लिहिलं तर याच्यातल्या 2 पैकी 1 यूज झालं बरोबर. आता इथं तेच करून पाहूया, इथं लिहूया ए डॅश झेड
ठीक आहे, पाहू येतं का? आलं, म्हणजे दोन पैकी एक त्यांना चेक केलं, समजून राहिलं ना? चलो हां, सेमच एक्झाम्पल समोर आहे. सरांनी मागे घेतलं, आपण समोर घेतलं, पण ते ऑरच आहे. तर ऑर मध्ये समोर असतो की मागे असतो ते येऊन जातं. ठीक आहे, आता आपल्याला ईमेल चेक करायचा, ईमेल फाइंड आउट करायसाठी पॅटर्न चेक करायचा. आता ईमेल मध्ये हे जाऊ द्या, हे मी कट करतो. आता सांगा काय लागेल, काय लिहावं लागेल? पॅटर्न इथं लिहूया आपण, इथं फॉर्म करूया पॅटर्न. आता मला हा वरचा याच्यातले फक्त ईमेल्स पाहिजे सर्व. हा ईमेल पाहिजे, हा ईमेल पाहिजे आणि हा ईमेल पाहिजे. तर काय करावं लागेल? आणि ईमेल एक गोष्ट आहे, आपल्याला स्मॉल याच्यातच असते. ठीक आहे, तर ए टू झेड याच्यानंतर आता ऑकरन्स. ऑकरन्स कशा देऊ? पार्ट. ठीक आहे, बरोबर. आज सांगा बाकीचे. अक्षय, पूजा, अनुज, पोलीससाठी कशाला? आता कशासाठी घेतलं मग तुझे? बरोबर. आणि कुठं? आणि 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 बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. आणि आता ऐका तसही, आता जर मी म्हटलं हे चुकीचं आहे तर मम्मी तेच तर मला म्हणतोय. कुठं पाहिजे? बाहेर. बरोबर. हां, आता सांगा पुढचं. हां, लिस्ट मध्ये ऍट द रेट वन टाइम. हाँ, नाही लिहिलं तरी चालेल. बरोबर. पुढं लिस्ट मध्ये ए टू झेड. आणि ते व्हीसीटी से पुणे कसं कुठं येईल तुमचं आता? चला. हाँ, याच्या पुढे डॉट. काय करू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये? हा डॉट इथं घेतला ना, आता इथं काढू की राहू देऊ? डॉट काय करू, काय करू सांगा. तर डॉट डू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये की साधा? आता आता कोड डॉट इन परत डॉट. जर माझा
पाहूया पाहूया. हाँ हाँ तेवढं तर बरोबर वाटतंय, पण आता मी कॉपी पेस्ट केलेलं आहे, कट पेस्ट मलाही वाटते ते मी छोटं कट पेस्ट केलं होतं. चला पाहूया, करू का रन करून. हा ना, इतका आपण शिकलोय खूप झालंय आज. 4.in ही वाला लास्ट वाला आलं, म्हणजे आपलं 100. हाँ 100% मॅच झालं है ना. आता हे काय झालं पाहिजे, आपलं ऑर मध्ये गेलं पाहिजे हे समजून राहिलं आपल्याला. आता हे ऑर मध्ये कसं घातलं सरांना ते पाहूया. काय केलं? अनु सांग पहिले, मग मी कट पेस्ट करतो. बाबा आवाज कटून राहिले तुझा, आला नाही व्यवस्थित. इथं डॉट लिव, हे काउंट टाकू. हाँ आता अजून काही चेंजेस करू रन. बरोबर करू रन. अरे इथं .com वालेच आहे दोन्ही. जाऊ द्या सरांचं पेस्ट. हाँ पेस्ट करतो सरांचं. अरे यार मिक्स नाही ना, त्यात कॉम वालच आहे, दोन्ही कॉम वाले आहे म्हणून आला आहे सर. काय केलाय, A to Z घेतलाय 5 किंवा 15 टाइम, नंतर ऍट द रेट दिलाय, A@the rate, नंतर A to Z घेतलाय, नंतर डॉट दिलाय, त्याच्यानंतर 5 ते 15 घेतलाय, म्हणजे हो मी अरे केलं अंडू अंडू केलं अंडू केलं आलं. ऍट द रेट पर्यंत बरोबर आहे, ठीक आहे. हो लाईट लाईट लावा, लाईट अंडू पर्यंत या ऍट द रेट पर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जीमेल साठी @A to Z घेतलंय, डॉट घेतलंय, A to Z काही येऊ शकतं आणि डॉट येऊ शकतो. A to Z काही येऊ शकतो, त्याच्यानंतर डॉट येऊ शकतो, आणि डॉटच्या नंतर काही पण येऊ शकतं, ठीक आहे. अरे हे बघा A to Z हे काही पण येऊ शकतं सर, हे मॅचेस नाही करून राहिले हे या गोष्टी सर, फक्त हेच मॅच करून राहिले, हे समजून राहिले का? हाँ हे बघा, A to Z आणि डॉट. आता A to Z मध्ये 5 ते 15 काही पण, आणि त्याच्यानंतर काहीही आलं तरी चालेल. आता इथं मी असं काही दिलं तरी हे मॅच होऊन जाईल, ठीक आहे. पण हे मॅच माझं 15 याच्यापर्यंत होऊन राहिलं, जास्तीत जास्त 15, म्हणजे हे झाले 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 15 असतील म्हणा हे, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर 15 लेटर पर्यंत जेही काही आहे ते मॅच होऊन राहिलं, म्हणजे इथपर्यंत. तर हेच जर मी 16 केलं, 17 केलं, तर अजून 2 येतील, SAD येईल, SAD आलं,
है ना, म्हणजे सर हे डॉटच्या नंतर दुसरा डॉट मॅच करूनच नाही राहील. सर फक्त इथं 15, हे 5 कॅरेक्टर, हे जास्तीत जास्त कमीत कमी 5, म्हणजे जीमेलचे कमीत कमी 5, त्याच्यानंतर डॉट. तर हे झाले ए टू झेड कमीत कमी 5 आणि त्याच्यानंतर डॉट. आणि हे कमीत कमी 5, सॉरी ए टू झेड किती पण, त्याच्यानंतर डॉट, आणि हे जास्तीत जास्त 15, ते 15 मॅच होऊन राहिले बरोबर. ठीक आहे भावांनो. नाही, हा डॉटला पण 15 मध्ये कन्सिडर केलाय, कारण की याच्यात याच्यात याच्यातला आहे ना तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. विराट कोहली घेतला असता मी 07. त्याला कट्टर फॅन वाटतो आता. हा विराट कोहली 07 आणि एम एस धोनी 0. विराट कोहली नाही, एम एस धोनी आहे बहुतेक 07 ना. बरं जाऊ द्या. हा हा हाँ, आता मी विराट कोहली 07 घेतला. ठीक आहे. काय काय बरोबर बरोबर 07 आणि हे भेटलं. ठीक आहे, समजून राहिले ना. आता जर मी 09 029 नाही घेतलं तर आपला विराट कोहली 07 नाही भेटला आपल्याला. ठीक आहे. हाँ पॅटर्न मॅचेस नाही झालं. ए टू झेड आलं पाहिजे आणि त्याच्या ते 5 किंवा 15 टाइम आलं पाहिजे. आणि 09 घेतलं म्हणजे ए टू झेड आलं पाहिजे किंवा 029 वालं पॅटर्न आलं पाहिजे. म्हणजे आता मी इथं पण अरे पण मग आता माझ्या रोहित शर्मा मध्ये कुठे आहे काही नंबर? तरी मी 09 घेतलं तरी येऊन राहिला ना विराट रोहित शर्मा. आणि आता आता मी 1@gmail.com घेतलं, 1@gmail.com घेतलं, 1@gmail.co.in घेतलं. आता यातलं कोण कोण सही? नाही, या कोडनी कोण कोणची येतील यातलं? हे येईल अजून हे पण येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता मी जर हे केलं, एक 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 हे केलं, सी 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 आता कोणता याच्या आता कोणत्या कोणत्या समोर हॅश लिहू सांगा.
हाय एनआर, हाय एनआर। हाँ वन कौन कौन सा है ना, 5 नंबर। ठीक है, येणार नाही, अक्षयला वाटते येणार नाही। हाँ 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 नहीं येणार। हाँ वन वन कौन सा है, वन। हाँ, नंबर हे वाला सांग रे, हे वाला सांग। हा वाला, हा हा ये लाइन नंबर सांग। हाँ हे लाइन नंबर सांग, तो नंबर चा येणार बरोबर। ठीक है, हाँ अक्षयला वाटते येणार, 3 नंबर येणार का येणार। ठीक है, हा वाला हाँ बर, डाउट DOUBT डाउट। हाँ ठीक है, अजून का येणार कि नहीं येणार। हाँ अजून कोणाला डाउट है, मयुरी डाउट है, बाकी सर्व सेकंड में डाउट है। ठीक है, अनुज 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 डाउट का है सांग। काउन काका दोन नंबर सा डाउट है अक्षयला। हाँ DOUBT। हाँ ये अनुज डाउट सांग। नीड अल्फाबेट वन अजर वन 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 ए असला तर आलं असतं बरोबर। हाँ बरं ठीक है। हाँ अजून ह्याच्यात लवकर सांगा, 52 बरोबर आहे। अजून कोणाला वाटतं काही डाउट, काही काही लवकर सांगा। स्टॉक त्याला स्टॉक एंडिंग सून, बाय जल्दी से, अभी के अभी ऑर्डर करे, ऑर्डर अभी खत्म होने वाली है। हाँ आणि बघा आपण बघूया, मलाही माहित नाही, आपण बघूया स्टार्टिंग से यायचं। स्टार्टिंग वाला आपला पहिलेच आला म्हणून काही डाउटच नाही आहे। ठीक है, दुसरा वाला हा वन 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 है। ठीक है, कितना है, एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सातदा आठदा नऊदा। ठीक है, 5 ते 15 च्या मधात है, A to Z और 0 to 9 है। तो हा तो जो अनुचा डाउट होता नीड अल्फाबेट तो क्लियर झाला, हा नहीं है। ठीक है, पण आता इथं तुम्ही लक्ष दिलं का, A to Z च्या नंतर कमीत कमी 5 पाहिजे। आता G.com कसं होईल हे समजून राहिलं का, तर जी फक्त G.com मुळे नाही येणार हा, ह्या म्हणजे त्यासाठी मी बाकीच्यांले फक्त डाऊट विचारला तो लिहून घेतला। समजून राहिलं ना कि हा एरर नाही आहे कि हा वन 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 आहे, एरर हा आहे कि हा जी आणि डॉट आहे, पण आपल्याला कमीत कमी 5 टाइम पाहिजे A to Z आणि ते डॉट। ठीक आहे, आणि याच्यानंतर आपलं हे, याच्यात तुम्हाला डाउट होता सेम ए अल्फाबेट आहेच, हे जाऊ द्या, हे आपण वरच पाहिलं, याची पोझिशन A to Z किंवा कॅपिटल A to Z हे मागे पुढे असले चालतात, कारण की हे ऑर मध्ये आहे, ऑर मध्ये पहिला ठेव की नंतर ठेव हे मॅटर करते, पण इथं मॅटर नाही करत सिक्वेन्स। म्हणून हा पण येईल, हा वाला पण येईल, कारण की जीमेल 5 अक्षरी आहे, हे ही आता और आहे। आता याचा मलाही डाउट आहे, कारण की स्टार्टिंगला मी वन वापरला, नंतर इथं मदत हे वापरला, नंतर A to 1111 वापरला। आता तसा पाहिलं तर यायला पाहिजे, दोन पैकी एक पॅटर्न तर आहे, पण हे एकदा एकदा वन नंतर वापस कॅरेक्टर नंतर नंबर याचा डाउट आहे। ठीक आहे, आता आपला वन ठेवला आणि ए ठेवला, हे फक्त 3 आहे आणि 1 4 आहे, हा 4 आहे म्हणून नाही येईन। पण जर आता सेम कॉपी पेस्ट केला मी आणि इथं ए दिला 1, तर बरोबर आहे येईल, सांगा ना।
चारदा ए आणि एकदा हे, म्हणजे पाच टाइम, मिनिमम पाच टाइम मॅच होऊन राहिलं तर रोहित शर्मा आणि राहुल केंद्रे तर मॅचच आहे. ठीक आहे, करूया रन. आता हे पॅटर्न जे आपल्याला डाऊट होतं की पहिले कॅपिटल, पहिले नंबर आणि नंतर स्ट्रिंग आणि वापस नंबर, तर हे पण येऊन जाते. ठीक आहे, ते तिकडून ते गादी उली झाली का पाबर, एक सेकंड. अरे ते तिकडे हे होते सांडे, तिकडून सांडे तिकडून करतो मी ते व्यवस्थित वेळाने. ठीक आहे, आता रोहित शर्मा वालं हेही आलं आणि हे आपलं मॅक्झिमम 15 पाहिजे, तर मॅक्झिमम 15 आले. आणि यातलं पाहूया आपण, यातलं नाही, कुठं कुठं होतं ते. हां, हे 1111 वालं, हे 1111 वालं हेही आलं. हा जो पाहना पाहना, हा हा एक तर कॅरेक्टर वाला जो याचा डाऊट होता की फक्त अल्फाबेट आहे. ठीक आहे, हाँ, कारण की कारण की हे ऍट द रेट जी आहे, ऍट द रेट जी डॉट. आता ऍट द रेट जी डॉट हे 5 ते 15 पाहिजे, तर 5 ते 15 मध्ये कॉम मॅच होऊन राहिला याचा. 1 2 3 4 5. आता मी कॉम एक एक हो 1 2 3 4 5. तर हे बघ ना, हे बघ ना, मी मलाही मलाही ऐकत मलाही हे व्हायच्या पहिले डाऊट होता, म्हणजे मला तर वाटलं नाही होणार, पण इथं बघ A to Z हे मागे असतो की समोर असतो. और तर आपलं हे जसं मॅच झालं, A1 एकदा आणि CCC वापस 1-1-1 एकदा, तर यातलं कितीदाही काही हो हे मॅच होऊन राहिलं. बरोबर, सेम वे मध्ये डॉट कुठेही असो, हे किंवा हे. आता माझं जर असंही असतं, जसं बघा आपण अजून एक पॅटर्न हे करूया, जर माझं असा असता तरी मॅच झालं असतं. आता हे ऐका, काही व्हॅलिड आहे का काही, एक एक रुपयाचा जरी सेन्स ऐकायला, पण हे पण मॅच होईल, होईल की नाही. झालं म्हणजेच याचा हाँ और मध्ये आहे, म्हणूनच याचा निष्कर्ष आपण ते, म्हणजे आपलं जे लॉजिक आहे की 30 नंबर टक्के बरोबर आहे की डॉट पहिले असलं आणि हे आहे. ठीक आहे, है ना. तर झाले आपले सर्व सर्व A to Z आहे रिग्रेशन, तर मी आता मी एकदमच क्लिअर झालोत. आणि हे रिग्रेशन IPL ऍट, आता 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 काही टेन्शनच नाही. आणि हे बघूया, हे बघूया आता. आता विराट कोहली, आता एकदम सिंपल आहे, डॉट आहे, डॉट आहे, तर और मध्ये मी डॉट कुठेही लावो आता येऊन जाईल. अंडरस्कोर अंडरस्कोर और कधीही घेतला तरी येऊन जाईल. आता 1 2 3, 1 2 साठी 0 to 9 घ्यावं लागेल, घ्यावं लागेल. आणि याच्यात ऑकरन्स आपल्याला माहित नाही, तर याचा पूर्णचा ऑकरन्स देऊ शकतो आपण 5 ते 15 काही पण, ते होऊन जाईल. ठीक आहे, आता याचा हे जर वरचं वाला जर कोड लिहिला, तर तो खालच्यालाही अंडरस्कोर आणि हा वाला कोड एकाच यात लिहिणार आहे, तर हा वालाही काही वेगळा कोड लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, हे डॅश मदत आहे, तर ऑरची आहे ही डॅश लिहून टाका लागेल एक वेगळी. डॉट ऑलरेडी तो घेऊन राहिला कॉ याच्यात आहे, 1 2 3 चा पॅटर्न आपण ऑलरेडी देऊन राहिलो, 5 to 15 वाल्या याच्यात, ते घेऊन राहिला विराट कोहली 1 2 3 घेऊन राहिला. ऍट द रेट IPL.co.in फक्त हे. आता याच्यासाठी आपण काय देऊन राहिलो, A to Z डॉट 5 ते 15, 5 ते 15 देऊन राहिलो, तर डॉट अन हे 5 ते 15 मध्ये येऊन जाऊन राहिले. हे आलं बघा, डॉट अंडरस्कोर डॅश, बस हेच शिल्लक आहे. बाकी आपलं म्हणजे जे आपण लिहू शकत होतो, तर आता मला तरी वाटते तुम्ही सर्वच एकदम 100% आपण लिहू शकू. बस आता EDU चंही काही पाहायची गरज नाही, पण आता सरांनी इथं काहीतरी वेगळे केलेलं आहे म्हणून पाहूया. आता सरांनी इथं काय केलेलं आहे, इथं A to Z बरोबर 0 to 9 आहे, म्हणजे काहीतरी कुठे नंबर असेल, नंबर आहे. डॅश कॉमा अंडरस्कोर ही आहे, म्हणून हे मॅच करून राहिले. 6 ते 15 आहे, हे रेंज आहे बरोबर. ऍट द रेट आहे, ऍट द रेट सिम्बॉल पाहिजे. नंतर A to Z आहे, 4 ते 10 पाहिजे. ऍट द रेटच्या नंतर जे जीमेल आहे, त्यासाठी 4 ते 10 घेऊन राहिले. ठीक आहे बरोबर, त्याच्यानंतर एक डॉट पाहिजे बरोबर, त्याच्यानंतर एक डॉट. आणि याच्यानंतर हे बघा, हा आपला पॅटर्न, आता ते आपलं एरर नाही येणार. आणि त्याच्यानंतर
ए टू झेड आहे, आणि ए टू झेड जे आहे हे एडीयू साठी क्लिअर झालं. काय साठी? हे सीओईपी साठी, ऍट द रेटच्या नंतर 4 ते 10 आलं, ठीक आहे. याच्यानंतर डॉट पाहिजे, आणि डॉट कितदा पाहिजे इथं सांगा. एकदा बाय डिफॉल्ट, एकदा आहे तर एकदा. नंतर ए टू झेड पाहिजे, आणि ते कमीत कमी 2 दा पाहिजे, जास्तीत जास्त 10 दा पाहिजे. म्हणून हे को साठीही वर्क करेल, ईडीयू साठीही वर्क करेल. आणि ईडीयू अजूनही मी काही लिहिलं कॉमा व्ही आता असं काही लिहिलं तरी ते मॅच करेल बरोबर. हां पण तेच आहे तोच, की फक्त 10 पर्यंत. आता इतका मोठा डॉट इन नाही भेटणार मला, जेव्हा जितकी त्याची हद्द तितकी त्या हद्दीत तो मला भेटेल बरोबर. तर झाले ना तुम्ही एक्सपर्ट, कुठे गेला आपलं. हां हे बघा, आता ईडीयू या समोर काय लिहिलं आणि इकडे रन. आता हे इतकी त्याची हद्द तर तितकंच भेटलं, त्याच्यानंतरचं भेटलं नाही, ठीक आहे. आणि आपला जो एरर होता, आपल्या ज्या कोड जो जो यायला नव्हता पाहिजे आणि जे येत होतं, कुठे गेलं आपलं वालं ते. हां हे वालं. आता या 3 मधलं आपण पाहूया, या 3 मधलं तुम्ही सांगा मला कुठे गेलं आपलं. हां हेच आहे ना, हे नाही डॉट वेगळ्या याच्यात, डॉट वेगळ्या याच्यात, डॉट वेगळ्या याच्यात. हां इथं आता सांगा कोणचं कोणचं येईल. बरोबर, कारण की ऍट द रेट, हाँ ए टू झेड कमीत कमी 4 दा पाहिजे, है ना. ए टू झेड नंतर, ए टू झेड नाही, पण हे तर मला, जर तुम्ही ए टू झेड नंतर डॉट घेतला तर ते पॅटर्न चुकीचा आहे ना. नाही, पण ते पॅटर्नच चुकीचा आहे ना. तर आपण पहिले साधा कोड लिहिला, आता तुम्ही पहिले आपण एबीसीडी शिकलो, आता आपण शब्द बनवायला शिकत आहे, ठीक आहे. आता काही दिवसांनी आपण डायरेक्ट सेंटेन्स बनवायला शिकू. उद्या सर बहुतेक काहीतरी म्हणत होते शॉर्ट फॉर्म सांगतील, उद्या याच्यातही छोटा, याच्यापेक्षा छोटा कोड लिहू आपण, ठीक आहे. पण हा आता व्यवस्थित आहे, कारण की हे यायलाच नाही पाहिजे, हा व्हॅलिड ईमेल आहेच नाही. पहिले हा व्हॅलिड नव्हता तरी आपल्या ईमेलच्या लिस्ट मध्ये येत होता, ठीक आहे ना. म्हणजे हे गलत गलत इन्फॉर्मेशन भेटून राहिली ना आपल्याला, हा ईमेलच नाही आहे. तर आता काय करावे लागेल, काय चेंजेस केले आपण बघा. ऍट द रेटच्या नंतर कमीत कमी 4 हे पाहिजे, जसं जीमेल वगैरे साठी. तर जीमेल त्याच्यानंतर एक डॉट तर पाहिजेच, म्हणून एक डॉट. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला जर एक डॉट तर पाहिजेच त्याच्यानंतर कॉम लिहा किंवा को डॉट इन लिहा. तो को डॉट इन लिहायचा आहे, एक डॉटच्या नंतर ए टू झेड आणि त्याच्यानंतर डॉट. तर ए टू झेड, एक डॉटच्या नंतर ए टू झेड आणि त्याच्यानंतर डॉट बरोबर. इथं काय केलं, इथेही तेच केलं. आता सेम आहे, आता तर तुम्ही एक्सपर्ट झालात. आता सांगा पॅन कार्ड नंबर. पॅन कार्ड नंबर मध्ये मला पॅन कार्ड वाला हे करूया आपण कट. आता इतक्या वेळात तपावून घेतलं तुम्ही. आता हे ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, ठीक आहे. बरं, 0 0 2 9. हा बरं ठीक आहे, फक्त थांबा. हाँ हे नाही, थांबा. हे अक्षय, हाँ अक्षय आपण मयुरीचं लिहू. हाँ थांबा. हाँ ए टू झेड, हाँ 0 2 9. हाँ पुढे. कॉपी वी, हाँ मयुरी. हाँ सांग, तू तुझं सांग. हाँ ते सरांचं नको सांगू मला. तू 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 दिमाग लाव, सरांचं नको सांगू मला. मला काही घेणं देणं नाही सरांनी काय केलेली. सरांचं नको सांगू. हा मी पाहिल सरांचं, तुझं मॅच होते का. हाँ हम्म, 0 2 9. हम्म, 4 टाइम्स,
बरोबर. आता कर्ली ब्रॅकेट मध्ये पाहिजे काय पण. हां आता अक्षय तू सांग. हां 0 to 9. कर्ली ब्रैकेट में 10. बता कोई अपन प्रिंट एंड डिस्क्राइब नंबर नंबर्स कमा है काय काय तो एक ही हे पेन आता शेवटचं आलं ते तिचं. नाही वर्क नाही कन्सिडर केलं रे. हां हे पेन कन्सिडर केलं का कारण की 0 to 9 1 to 11. हां 1 to 11 मध्ये त्याने हेही भेटलं. 1 म्हणजे पेन 1 भेटलं ठीक आहे. पॅन भेटलं नंबरचा एन भेटला. हां हां सांग सांग. कॅपिटल मध्ये पॅन पण आहे. पॅन पण कॅपिटल आहे आणि ते 8 to 11 च्या ह्याच्यात लाय करते ठीक आहे. आणि नंबर नंबर्सचं 1 2 3 4 5 6 7 9. हाँ ठीक आहे ठीक आहे. हाँ. हे कॅपिटल आहे म्हणून बाकी सगळे स्मॉल आहे. बरोबर ठीक आहे. हाँ नाही आलं. नंतर हे सर्व आलं हे सर्व आलं हे सर्व आलं हे सर्व आलं. हे का आलं 1 2 3 4 5 6 7 8 9 9 यू कुठ पर्यंत आहे. हाँ आणि हे अंडरस्कोर झालंच नाही. अंडरस्कोर का हे कमेंट झालं नाही कारण की ट्रिपल कोट मध्ये आहे म्हणून यातला आय आला. एन व्ही आय आले इनव्हॅलिड मधलं हे बाकीचं स्मॉल आहे ते आलं नाही आणि हे आलं ठीक आहे. म्हणून हे वाला लिहावं लागतं नाही तर हे बरोबर आहे. म्हणजे लॉजिकली पाहिलं तर बरोबर आहे पण हे बाकी सर्व तर आता ही गोष्ट आहे बघा. जर जर तुम्हाला काय म्हणतात त्याला जर एक्झॅक्ट सेम व्हॅल्यू पाहिजे असली एक्झॅक्ट तर त्यासाठी आपल्याला लिहा लागते आर स्लॅश बी ठीक आहे. अंडरस्कोर स्लॅश बी स्टार्टिंग वाली व्हॅल्यू जर तुम्हाला एक्झॅक्ट मॅच पाहिजे असली तर स्टार्टिंगला लिहायचं. शेवटची वाली व्हॅल्यू एक्झॅक्ट मॅच पाहिजे असेल तर शेवटी लिहायचं. तर आता दोन्ही कडून व्यवस्थित तेच आन्सर पाहिजे असले 100% तर 100% तेच लिहायचं ठीक आहे. त्याच्यामुळे आता इनव्हॅलिड वगैरे काही आलं नाही आपलं आणि आपल्याला एकदम एक्झॅक्ट. आता याच्यात जर मी हे असं नाही लिहिलं ठीक आहे कॉपी पेस्ट जर मी हे असं नाही लिहिलं आणि शेवटी असं असं केलं तर पहिले आता 3 येत होते आता किती येतील 4 ठीक आहे. हाँ हाँ रे नाही ते हे बघा. घरी कोण आहे. हाँ एक मिनिट. हाँ एक मिनिट. मामा बर गाडी कोणा काढली संध्याकाळची. रॉकी कुठे आहे. रॉकी रॉकी हो हो का.
हाँ हे बघा, नाही पण हे बघा ना, या बीचा काम काय आहे, स्टार्टिंग वाला ऑक्टनस 100% मॅच करतोय, हे पा हे पा हे पा, हे डिफॉल्ट वन आहे बरोबर, डिफॉल्ट एक आहे, तर तितकं इतकं पॅटर्न कोणचं मॅच होऊन राहिलं, इतकं पॅटर्न शेवटच्या ह्याच्यात बघा, शेवटच्या ह्याच्यात इतकं पॅटर्न इतक्या सोबत मॅच होऊन राहिलं बरोबर, आता याच्यानंतर काही होऊ शकतं, पण हे पॅटर्न मॅच झालं म्हणून हे त्याने आन्सर दिलं बरोबर, पण हा एक स्ट्रिंग आहे इतका मोठा, हे कशाने माहित पडते आपल्याला, स्पेसनी, आता जर याच्यामध्ये स्पेस नाही आहे तर ही एक स्ट्रिंग आहे, हा एक स्ट्रिंग आहे समजा, एक बरोबर, हा एक स्ट्रिंग आहे आणि त्या स्पेस नाही आहे तरी त्यांना आउटपुट दिलं, पण तीच गोष्ट जर मी अशाने केली तर तो म्हणते याच्यानंतर मला 100% स्पेस पाहिजे, नाही तर काहीतरी असं पाहिजे की ज्यांना हे मला समजेल की सेपरेट होते, तर ते बाय डिफॉल्ट स्पेस ॲज अ सेपरेट म्हणजे सेपरेटर वापरते, ठीक आहे, त्याच्याचमुळे जर याच्यात स्पेस नाही आहे तर ते म्हणते ना हे मॅच नाही होत, इतकं जरी मॅच झालं, इतकं मॅच होऊन राहिलं बरोबर, पण शेवटची जी स्पेस आहे ती मॅच नाही होऊन राहिली, ती मॅच नाही होऊन राहिली म्हणून हे मला आउटपुट नाही भेटेल, हे पी वालं भेटलं पण हे वालं नाही भेटलं. आता पहिल्या बीचं बघूया, पहिल्या बीचं सरळ सरळ आहे, इथं मी ए देतो, इथं मी स्मॉल ए देतो, इथं मी कॅपिटल आर देतो, इथं मी आर देतो, आता सांगा. सांगा सांगा सांगा, अहो नाही येणार, मयुरी नाही म्हणते, अक्षय हे दोघं गेले का, तर पूजा आणि हे काय काय करताय तुम्ही, नाही ऐकायली. मग सांग सांगा सांगा आउटपुट काय काय येईल, 2, 3 आणि 5, पॅटर्न पॅटर्न मॅच करा, हे पॅटर्न मॅच करा, कॅपिटल ए टू झेड 5 टाइम्स, थर्ड आणि फिफ्थ, थर्ड आणि फिफ्थ, हां थर्ड आणि फिफ्थ, पूजाला वाटते थर्ड येईल फिफ्थ येईल, बरं अजून सांगा. चला जाऊ द्या, आपल्याला खूप वेळ झालेला आहेत, आणि जर मी म्हटलं तर सगळेच येतील, तर पण माझं पॅटर्न बघ ना, पॅटर्न काय आहे, ए टू झेड कॅपिटल 5 टाइम, आता ए टू झेड कॅपिटल 5 टाइम यात आहे का, आहे, हे 1 2 3 4 5 कुठून आहे, इथून आहे, ये याच्यापासून ए टू झेड 5 टाइम आहे, त्याच्यानंतर नंबर आहे का, आहे, कितदा आहे, 4दा, त्याच्यानंतर ए टू झेड आहे का, आहे, तर हे एकदाच आहे, हे वाला एकदाच आहे म्हणून एकदाच, तर इतकं व्हॅल्यू व्हॅल्यू भेटेल मला पहिल्यांदा बरोबर, दुसऱ्या याच्यात ए टू झेड 5 टाइम आहे का, आहे, इथून पासून ते इथपर्यंत, नंतर नंबर आहे का, आहे, त्याच्यानंतर हे आहे का, हां, तर ते पण भेटेल, त्याच्यामुळे
पॅटर्न बघा तेच सांगतोय मी, हे पॅटर्न जितके पासून मॅच होईल तितके पासून सर्व भेटेल, ठीक आहे ना? पण तेच सांग सांग बर बघूया. ठीक आहे, जो 100% मॅच आहे, हाँ, हे स्लॅश बी जर मी काढली तर सर्वच भेटतंय. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, पाहूया काय काय डिफरन्स आला. POI शेवटचं बघा, हे आपलं मागून स्लॅश बी आहे, तर मागून स्लॅश बी आहे तर मागून काय पाहिजे आपल्याला, 4 दा ए, एकदाच ए पाहिजे, एकदाच A to Z पाहिजे, ठीक आहे ना? हे किद्दा आहे ऑकरन्स. तर झालं की झालं, A to Z किद्दा पाहिजे, एकदा. पण इथं किद्दा आहे, 4 दा, आणि हे 100% मॅच झालं पाहिजे म्हणून नाही आलं. इथं आर एकदाच आहे म्हणून आलं, वाय एकदाच आहे आलं, यू एकदाच आहे आलं, पी एकदाच आहे आलं, तर हे खूप टाइम आहे म्हणून हे नाही आलं, बरोबर? स्लॅश बी दिलं तर एक टाइमच, कारण की 100% मॅच झालं पाहिजे, 100%. ठीक आहे, हे 100% मॅच झालं पाहिजे, हे 100% मॅच झालं पाहिजे, पण हे मॅच नाही होत आहे कारण की या स्टार्टिंगला काहीतरी वेगळा आहे. तर तुम्हाला 100% मॅच जर करायचं असलं तर स्टार्टिंग आणि शेवट स्लॅश बी टाकायचं, है ना? बॅक स्लॅश बी बहुतेक ब्लॅक बॅक स्लॅश आहे नाही. सेम आधार कार्डचं, आधार कार्ड 12 डिजिटचं आहे, आपण पहिलेच घेतलं. आता हे 4 4 चे सेपरेट सेपरेट आहे म्हणून आपण 4 ऑकरन्स, त्याच्यानंतर स्पेस आहे म्हणून स्पेस घेतला, 4 ऑकरन्स त्याच्यानंतर स्पेस घेतला, 4 ऑकरन्स त्याच्यानंतर स्पेस घेतला, म्हणून हे सर्व ऑकरन्स आले आपले, बरोबर ना? समजून राहिले ना? आता याच्यात 5 टाइम आहे, ठीक आहे, पण मी जर स्लॅश बी नाही घेतला तर हा 4 टाइम कुठून इथून कॅच करेल, 4 टाइम त्याच्यानंतर स्पेस, त्याच्यानंतर 4 टाइम वापस स्पेस, म्हणजे मला इतका आन्सर भेटेल. पण स्लॅश बी घेतला म्हणजे 100% 4 टाइम स्पेसच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त जर भेटला तर हा हे नाही पाहिजे मला, त्याच्यामुळेच मला हे 34 वाला भेटलं नाही आहे. ठीक आहे, हेच मी कॉपी केलं आणि स्लॅश बी काढून टाकला इथचा, ठीक आहे. ते येणार तर कोण कोणचं येणार यातलं सांगा बरं. पहिलं येईल, दुसरं येईल, तिसरं पाच आहे तरी येईल, चौथं लास्टला 5 आहे, येईल का? कारण की लास्टला बी आहे, लास्टला आपलं 100% किद्दा म्हणतोय, 4 टाइमच. हे आता इथं किद्दा आहे, आता इथं मधातलंही तो 4 टाइम म्हणतोय, इथं 5 टाइम आहे, ठीक आहे, इथं 4 टाइम आहे, इथं येणार, समजून राहिले ना? हे बघा, लास्ट लास्ट लास्ट, स्टार्टिंग 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 स्टार्टिंग, 37 34 34 वाला काउंट नाही आला आपलं. चार चार, हाँ हे आलं ना, 4 5 6 7, 4 5 6 7 आलं, 3 नाही आलं, हाँ 34 नाही आला, 3 नाही आलं, आणि हे वालं नाही आलं, हे वालं नाही आलं, 23, नाही तर 23 वालं नाही आलं, कारण की 23 शेवटचं 100% मॅच पाहिजे आणि आपलं शेवटी 100% बी आहे, बरोबर? हे बँकवालं सेम, कॅपिटल पाहिजे 4 लेटर, 4 लेटर कॅपिटल, त्याच्यानंतर 7 लेटर, 7 हे न्यूमरिक व्हॅल्यू है ना, हाँ डिजिट पाहिजे. ते बीचं काय, 100% मॅच, बी म्हणजे 100% मॅच, बी म्हणजे 100% मॅच. चला झालं, किती किती आहे.
किती करू शकता? 90%, 10%, 1%, 2%, 40%, 50%, 100%, 7 करोड़। ओ बाय, थैंक यू वेरी नारे। अक्षय गेलास का? अक्षय गेला, ठीक है, करा जाऊ द्या, बाय।